माझं मूळ फिलॉसॉफी आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेपर क्वालिफिकेशनची गरज नाही आहे या इंडस्ट्रीमध्ये पुढे जायला किंवा चांगलं करायला. यू कॅन बी नंबर वन बिकॉज ऑफ युअर पीपल स्किल्स. तर आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विक्रम कामत. ही इज द फाउंडर अँड चेअरमन ऑफ द विट्स कामत ग्रुप अँड ही इज अन ऑल इंडिया गोल्ड मेडलिस्ट इन IHM अँड ही इज टेकन द फॅमिली बिझनेस टू होरायझन्स. विक्रम सर, वेलकम टू काय बोलताय. पहिलं म्हणजे आमचा ऑनर आहे की तुम्ही या शोवर येऊ शकलात आमच्यासाठी, तुम्ही टाईम काढून आलात आमच्यासाठी. तर थँक्यू सो मच फर्स्टली टू कमिंग ऑन काय बोलताय. आणि सर, जसं आम्ही सगळ्यांना लहानपणीपासून आम्ही म्हणजे लहानपणी आम्ही एवढंच बघितलेलं की कामत रेस्टॉरंट आपले असं इकडे. इनफॅक्ट आमच्या मुळशीलाच आपलं कामत रेस्टॉरंट होतं आमच्या फार्म हाऊसच्या साईडला आणि बरेच ठिकाणी जिकडे आपण जायचो. तर ही जर्नी कशी सुरू झाली या बाबतीत जर आमच्या व्ह्यूअर्सना तुम्ही सांगाल तर आम्हाला फार छान वाटेल. नक्की. सो कामत रेस्टॉरंटची स्थापना तर म्हणजे 80 वर्ष आधी झाली. ओके. आणि माझ्या आजोबांनी चालू केलं होतं. ओके. अँड ते आले होते मुंबईला, यु नो लाईक एव्हरीबडी एल्स, चांगली नोकरी भेटायला किंवा काम शोधायला आले होते आणि ते लागले रेस्टॉरंटमध्ये. ओके. आणि तिकडे ते जे आज आपण युटिली म्हणतो म्हणजे मुरीवाला जे म्हणतात, यु नो द पर्सन हू क्लीन्स द मोठे मोठे वेसल्स असतात, कारण बरोबर कुकिंग वगैरे करतात. हो. तर तुमचे ते जे भांडण भांडी वगैरे आहेत ते तुम्हाला क्लीन करावं लागतात. सो तिकडनं सुरू करून ते वर मॅनेजर झाले आणि मॅनेजर नंतर ही मॅनेजर रेस्टॉरंट सो वेल दॅट दी ओनर दॅट इज माय हिज फादर इन लॉ दॅट टाइम, नॉट फादर इन लॉ दॅट टाइम, मालक मालकाने त्यांची मुलगी त्यांना हे केलं आणि लग्न झालं. अँड देन व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी टू बिकम अ ओनर. बट अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. आणि मग जसं आपले रेस्टॉरंट झाले त्याच्या चेन्स झाल्या, कारण का हे मला वाटते त्यावेळेस एक पहिलं मॉडेल होतं, वन ऑफ द फर्स्ट, की जे असे चेन्स याच्यामध्ये सुरू झालं का कसं होतं हे आमच्या व्ह्यूअर्सना जरा सांगाल. सो 1954 जो पहिला रेस्टॉरंट आहे ते चालू झालं विथ सत्कार, जे चर्चगेट स्टेशनच्या समोर आहे आणि याचा उल्लेख माझ्या वडिलांनी पण बऱ्याच वेळा केला आहे. आणि तिकडनं ती जर्नी सुरुवात झाली. माझ्या आजोबांनी पण बरेच रेस्टॉरंट पार्टनरशिप आणि ह्याच्यात साऊथ मुंबईमध्ये अजूनही आहेत. ओके. अजूनही त्याच्यात आमचे वेगवेगळे फॅमिली मेंबर पार्टनर आहेत. सो रेस्टॉरंट बिझनेसमध्ये त्यांचा एक नॅक होता, त्यांना एक लोकांकडनं कशी कामं काढून घ्यायची आहेत आणि ॲट द सेम टाइम त्यांचा एक रिस्पेक्ट होता. त्याच्यानिमित्त एक्सपँड करायला त्यांना सोपं झालं. त्यांची दुसरी एक क्वालिटी होती की त्यांचा जो पार्टनर होता त्यांचा स्वतःचा रेस्टॉरंट होता आणि बाजूलाच एक हेअर कटिंग सलून होता. ओके. भाऊजी म्हणजे ते पार्टनर झाल्यानंतर त्यांची दोघांची अशी दोस्ती झाली. दॅट्स हाऊ दे सेट अप अ न्यू रेस्टॉरंट टुगेदर. ओके. अँड दॅट पार्टनरशिप इज कंटिन्यूड विथ मल्टिपल रेस्टॉरंट्स आफ्टर दॅट. वाव. सो इट्स अ ग्रेट क्रेडिट की नॉट जस्ट अबाउट रेस्टॉरंट चालवणं पण फंड रेज करणं, जे आज आपण बरोबर म्हणतो आजकाल तर असं झालंय की धंद्यावर कमी लक्ष आणि फक्त फंड रेज वर लक्ष आहे. ऍब्सोल्युटली. द पर्पस ऑफ बिझनेस हॅज बिकम की दुसऱ्या नेक्स्ट राऊंड वर कसं आपण पोहोचू शकतो. करेक्ट. सो आय थिंक दॅट फोकस अपार्ट, पण ही इज डन ऑल ऑफ दॅट कन्सिडरिंग की ते जास्त ते शिकलेले नव्हते अँड ऑल, बट प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना भरपूर होतं. प्रॅक्टिकल मध्ये त्यांचा जो 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 पल्स होता आय थिंक त्याच्या निमित्त ते एवढे पुढे गेले आणि एक बेस तयार झाला फॉर माय फादर टू एंटर दी यु नो रेस्टॉरंट बिझनेस. आणि रेस्टॉरंट बिझनेसच्या बेसवरच ते हॉटेलला गेले. बरोबर. ते एवढे हॉटेलमध्ये गुंतले की मी परत रेस्टॉरंटची सुरुवात केली, रिअलायझिंग की यु नो हॉटेल्स इज गुड बट इट वॉजंट रिअली माय कॉलिंग. माय कॉलिंग इज ऑलवेज बीन F&B. आणि आय रिअलाइज की यू कॅन बी अ 5-star मॅन अँड रन रेस्टॉरंट. करेक्ट. तर त्याच्यानिमित्त मी त्याच्यात पूर्णपणे घुसलो. हायवेवर फार मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, तेव्हा मी कामस विठ्ठल कामसला परत रिएस्टॅब्लिश केले जे नव्हते आणि असं करून ती सुरुवात झाली. इनफॅक्ट बरेच लोकांना माहिती नाही की ऍक्च्युली मला एवढं इंटरेस्ट नव्हतं रेस्टॉरंट मध्ये. ओके. मी मला करायचं होतं फायनान्स अँड आय वॉन्टेड टू डू MBA इन फायनान्स फ्रॉम ISB ऑर एनी वन ऑफ दीज अदर प्लेसेस. आणि मी बरेच ते GMAT वाचायला सुरुवात केली, पण माझ्या वडिलांनी म्हणतात अरे एवढं सगळं आहे अँड यू विल डू गुड. सो मी यु नो आय लिसन टू हिम like a good son and I did hotel management. I came All India first, oh, like you said, in hotel yes, management also yes. because of that, but it was good. Amazing, amazing. Sir, but jeva you started the industry, tar hospitality madhe ki you know
असं म्हणतात की अगदी बॉटमपासनं टॉपपर्यंत तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्टीला यू हॅव टू फेस इट, कारण का कस्टमर इज किंग इन हॉस्पिटॅलिटी. सो मग तुम्ही हे स्वतःला कसं मोल्ड केलं या बिझनेसमध्ये आणि कसं झालं म्हणजे तुमचं हे प्रदार्पण? आय थिंक माझे पीपल स्किल्स ऑलरेडी चांगले होते, चांगले आहेत ऑब्व्हियसली, पण तुम्हाला जर ह्या इंडस्ट्रीमध्ये राहायचं आहे आणि चांगलं करायचं आहे तर यू मस्ट बी अ पीपल पर्सन. बरोबर. पीपल पर्सन असं फक्त लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं हसी मजा करू शकतात लोकांना ऐकत, तसं नाही. कधी कधी सिरियस होऊन पण तुम्ही कामं करून घेऊ शकतात. बरोबर. माझे जे आजोबा होते ते तसेच होते, थोडे सिरियस टाईप होते पण त्यांना भयंकर रिस्पेक्ट होता रेस्टॉरंटमध्ये पण बाहेर पण. आणि पीपल पर्सन फक्त ते जोक्स बेक्स आणि असं ते तसं नसतं, लोकांना तुमच्या विजनला किंवा तुमच्या आयडियाला कन्व्हिन्स करून त्यांना पण साथ घेऊन पुढे जायचं, अगदी बरोबर, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि नॉट जस्ट कस्टमर, तुमचे जे टीम आहे, स्टाफ आहे, तुमच्या वरचे पण सिनियर आहेत. कारण बरेचदा असं होतं की आम्ही सगळे, मीच पण जेव्हा चालू केलं मीच बॉसवरनं स्टार्ट नाही केलं. बरोबर. मी पण खालूनच स्टार्ट केलं. बरोबर. आणि असे माझे बरेच अनुभव आहे की सिच्युएशन झाले की मला त्याच्यातनं काहीतरी माझं डोकं लावावं लागलं आणि काहीतरी सोल्युशन काढावं लागलं त्यावेळी. जसं आमचं एक रेस्टॉरंट होतं सावंतवाडीमध्ये आणि एक मॅनेजर होता, तो फार अग्रेसिव्ह होता आणि यंग होता. मी पण तेव्हा फार यंग होतो, मी पण तेव्हा 18-21 वर्षाचा असेल. आणि मी ते आउटलेट चालू करायला मी सावंतवाडीमध्ये चालू केलं. आणि तो माझ्यासोबत काम करत होता, कारण बऱ्याच ओल्डर लोकांना माझ्यासोबत काम करायला फार म्हणजे त्यांना लाज वाटायची. बरोबर. तर म्हणून कदाचित मी दाढी पण ठेवली तेव्हापासून. आय हॅव नॉट शेव्ड हिज बियर्ड फॉर सिन्स कॉलेज. सो इवन माय वाइफ हॅज नॉट, माय वाइफ किड, नोबडी हॅज सीन मी विदाउट अ शेव. या, सो मे बी त्याच्यासाठीच ठेवलं असेल आणि ते राहून गेलं. सो त्यावेळी हे लोक म्हटले आम्ही कामावर येणार नाही, सगळ्या स्टाफने म्हटलं आम्ही कामावर येणार नाही, कारण जोपर्यंत तुम्ही ह्याला काढत नाहीत आम्ही कामावर येणार नाही. वाव. आणि मी म्हटलं, मी सकाळीच आहे, म्हटलं अरे कामच आहे, सकाळी सकाळी उघडायला पाहिजे लोक, मेन हायवे लोक येणार. तर म्हटलं काय बरं नाही, हा फार शिव्या देतो आणि हे देतो आणि तो नीट आमच्याशी बोलत नाही आणि तो शिव्या वगैरे देतो. तर म्हटलं ठीक आहे, मी बघतो त्याचं. आता तुम्ही तर नाही, आधी तुम्ही त्याला काढा. अच्छा. आता हे मॅनेजमेंटवरनं एक इम्पॉर्टंट जंक्शन होता, कारण जर मी त्यांना जास्त हे दिलं. बरोबर. तर उद्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये असं करू शकतो. मी त्यांना आधी कन्व्हिन्स करायला बघत होतो की मी सांगतोय तुम्ही माझा ऐका, मी नक्कीच हे करतो, पण तुम्ही आता कामावर लागा, जे काय करायचं मी बघतो. बरोबर. पण ते म्हटलं ठीक आहे, मी विचार करून तुम्हाला सांगतो. गेले 15-20 मिनिटं कुठेतरी डिस्कस करून आले, म्हणलं आम्हाला मान्य नाही. मी म्हटलं ठीक आहे, मला पण मान्य नाही, कारण वाईल मला त्याच्यावर डेफिनेटली, पण तुम्हाला इन्व्हेस्टिगेट तरी करावं लागतं. बरोबर. तरी पाहिजे वेळ तरी पाहिजे, कारण कोणावर अन्याय व्हायला नको, दोन्ही बाजू बघायला लागतात आपल्याला. सो मी म्हटलं आता करायचं काय. मी तो यंग मुलगा होता अजूनही, तो इनफॅक्ट पुण्यातच काम करतो आता. ओके. मी एकदा त्याला भेटलो असंच कॅज्युअली, मी कुठे हॉटेलमध्ये गेलो तिकडे होता तो मॅनेजर म्हणून. पण एनिवे, सो त्याला मी सांगितलं अरे बाबा एक काम कर, आता कोण नाही जे काय. तर मी त्याला, दोन लोक होते जे रेडी होते, तो होता आणि आणखी एक दोन स्टाफ होते, ते म्हटलं नाही सर आम्हाला मान्य आहे, आम्ही ऐकतो सांग. ताबडतोब मी त्याला दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये पाठवलं, 20-30 थाळीचे ऑर्डर दिले त्याला, तोच जेवण इकडे आणलं आणि इकडे टेम्पररी फ्लेक्सचा बोर्ड लावला की किचनचं मला गॅसचा प्रॉब्लेम झाला सर, ते रेक्टिफाय करेपर्यंत आमच्या इडली डोसा काही नाहीये, फक्त आमच्याकडे थाळी आहे. सो ऍटलीस्ट तो एक दीड तास मी कसं तरी काढला, ज्याच्याने आपल्याला वेळ भेटलं. इट वॉज एबल टू सेंड अ स्ट्रिक्ट मेसेज की तुमची मनमानी चालणार नाही. काय बरोबर. नंतर मी बरेच ऍक्शन त्याच्यावर घेतलं आणि त्याला सांगितलं की हे चालणार नाही असं तसं. आणि त्याला सांगितलं बाबा ठीक आहे, तू चांगला आहे सगळं आहे, पण तुला मी एक महिना देतो, तू शोधून घे, त्याच्या आधी जरी झालं तरी नो प्रॉब्लेम, हे अशा अशा गोष्टीचा हँड ओव्हर दे. बरोबर. कारण मी आधी त्याला म्हटलं की अरे बाबा तू बंद करू शकतो का, वा तू का करतोय, कारण तू चांगला आहे, तुझा परफॉर्मन्स चांगला आहे, सगळं चांगला आहे. पण तू म्हटलं सर मला जास्त टेन्शन झालं ना, तर माझ्या तोंडामधून निघतच. तर काय काय लोक प्रेशर हँडल नाही करू शकतो, तर त्यांना काय वाटतं तो प्रेशर जो त्यांच्यावर आहे ते दुसऱ्यावर प्रेशर घालायचं. बरोबर. बट ही वॉज मॅन एनफ टू ऍडमिट इट, अँड आय एम, इफ यू कॅन ऍक्सेप्ट समथिंग, जर तुमची फॉल्ट तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता तरच पुढे जाऊ शकता. तुम्ही मान्य करायला तयार नाही की माझी चूक आहे किंवा हे माझ्या प्रॉब्लेम आहे. करेक्ट. तर तुम्ही चेंज कसं करणार? एक्झॅक्टली. सो ही वॉज गुड, अँड ॲज आय सेड तो आता चांगला करतो आहे. सो इट्स गुड, बट दिस वॉज अ
very early management lesson for me, which I saw this way. अमेझिंग सर. मग जसं हॉटेल्समध्ये तुमचं स्पेशालिटी आहे, तर मग हॉटेल्स रन करणं आणि रेस्टॉरंट करणं याच्यात तर जमीन आसमानाचा फरक असेल. कारण का सर, सपोज एक 50 स्टाफ जर हॉटेलमध्ये असेल तर तिकडे तिप्पट चौपट स्टाफ असतं हॉटेलमध्ये. सो मग हा चॅलेंज तुम्ही कसं हँडल केलं? कारण का याच्यात पण भरपूर अप्स अँड डाऊन्स असतील, चॅलेंजेस असतील, तर मग हे कसं केलं तुम्ही? हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये एक तर स्ट्रक्चरल डिफरन्स असतो, नॉट जस्ट नंबर ऑफ पीपल पण हायरार्की काइंड ऑफ पीपलमध्ये पण फरक असतो. बरोबर. आणि तुमच्याकडे तेवढा बॅकअप आहे हॉटेलमध्ये, जागा आहे हॉटेलमध्ये. जसं तुम्ही रेस्टॉरंटमध्ये काम करतात, स्टँड ऑन रेस्टॉरंटमध्ये फॉर एक्झाम्पल हॉटेलमध्ये सगळीकडे लॉकर असतो, शॉवर असतो, बरोबर, स्टोअर्स रिसिव्हिंग बॅक ऑफ द हाऊस एरिया असतो. बरोबर. तर एक एक डिपार्टमेंट म्हणजे नेली 12 ते 15 डिपार्टमेंट आहेत. करेक्ट. तर तुमच्याकडे तेवढे कॉम्पिटेंट लोक आहेत की ते पूर्ण डिपार्टमेंट एकच माणूस डीप डीप मध्ये जाऊन करतोय. बरोबर. रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला ती सुविधा नाहीये, तुम्हाला त्याच लोकांना ऑलराऊंडर पाहिजे, म्हणजे शेफनीच माल चेक करायला पाहिजे. करेक्ट. आणि चेक करायला, सो इट्स व्हेरी डिफरंट. आणि जागा नसते तुम्हाला स्टोरेज करायला, ही सगळी गोष्ट ठेवायला वगैरे जागा नसते. हॉटेलमध्ये मोठे मोठे स्टोअर्स असतात, कुठे तुम्ही ड्राय स्टोअर, फूड स्टोअर, लिकर स्टोअर सगळे ते ठेवू शकता. बरोबर. रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला 1500 square feet, 2000 square feet मध्ये काय काय करणार? करेक्ट. सो इट्स अ डिफरंट माइंडसेट ओनली फॉर हॉटेल अँड रेस्टॉरंट. आणि म्हणून आपण नेहमी बघतात की रेस्टॉरंटवाले रेस्टॉरंट चांगलं करू शकतात. इनफॅक्ट हॉटेल, बरेच हॉटेलमध्ये आपण म्हणतात एवढं सगळं असून सुद्धा जेवण चांगलं नसतं. बरोबर. किंवा सर्व्हिस त्यांची चांगली नसते. करेक्ट. करेक्ट. बरेच मोठे मोठे हॉटेलमध्ये लोक लग्न प्रिफर करतात आमचा महाराज किंवा, कारण ती टेस्ट भेटत नाही. करेक्ट. करेक्ट. ह्या कारणाने रेस्टॉरंटचा जो 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 फंक्शनिंग आहे तो एक जरा स्पेशलाइज्ड फंक्शनच आहे. ॲब्सोल्युटली सर. आपले मग जे बेस्ट हॉटेल्स आहेत, तर मग हे आपले बाकीच्या हॉटेल्सपेक्षा कसे वेगळे आहेत आणि हाऊ आर दे स्पेशल, हे जर आमच्या व्ह्यूअर्ससाठी सांगाल तुम्ही. तर जसं मी म्हटलं, हे एव्हरीथिंग हॅज अ डिफरंट स्पेशलायझेशन, म्हणून आमच्या कंपनीमध्ये दोन वेगळे टीम आहेत. ओके. जे हॉटेलची टीम बघते ती हॉटेलच बघते, आणि रेस्टॉरंटची टीम आहे ती रेस्टॉरंटच बघते. आणि हे लोक जेव्हा कुठले, जसे आमचं द्वारका, सोमनाथ, बरेच टेम्पल टाउन्स किंवा प्युअर व्हेज, याच्यात कामसची पण एक रेस्टॉरंट आहे हॉटेलच्या आत, आणि कुठे कुठे आमचे बाकीचे नॉन व्हेज ब्रँड अर्बन ढाबा आहे, तर तिकडे हे टीम कोलॅबरेट करतात. ओके. बट ते एकमेकांचे USP सोडत नाही. असं नाही की हा ठीक आहे हॉटेलमध्ये म्हणून तुम्ही बघा, कारण त्यांना जो पंच पाहिजे तो त्यांच्याकडे नाहीये. करेक्ट. ते रूम्स विकू शकतात, बाकीचे गोष्टी करू शकतात. तर असं करून या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, आणि विट्समध्ये मेनली आम्ही फोकस ठेवतो 4-star hotels. बरोबर. 4-star hotels हे 50 room, 60 room F&B सेंट्रिक हॉटेल्स, म्हणजे फूड अँड बेव्हरेज सेंट्रिक हॉटेल्स. बरोबर. कारण नेहमी जे हॉटेल्स आपण बघतात त्यांचा रूमवर फोकस असतो. कारण ह्या 100, 200, 300 रूमच्या हॉटेलमध्ये जे आपण रूम टू F&B रेशियो म्हणतात ते असतो 80-20. म्हणजे 80% रूम आणि 20% F&B. तर नंतर ते काय, तो F&B थोडा एक चलो चलाने के लिए चलाते हैं. करेक्ट. मेन बिझनेस इकडनं येतो आणि प्रॉफिट पण. आणि अशा टाईपच्या 50-60-40 रूम हॉटेलमध्ये तुमचा रूम टू F&B रेशियो 50-50 पण होऊ शकतो. आमच्या कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये आमचा F&B रेशियो 70% आहे आणि रूम रेशियो फक्त 30% आहे. ओके. ओके. सो तसं पण होतं. सो आम्हाला F&B आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. सर, जसं आता तुम्ही म्हटलात हॉटेल्समध्ये भरपूर कॉम्पिटिशन पण आहे, जसं मध्ये आता ओयो आलं, त्यांनी एकदम मार्केट ब्रेक करून टाकलं, आणि मग प्लस कॉम्पिटिशन आहे आपली 5-star डायरेक्ट, JW आणि वॉटर नॉट. तर मग या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये हाऊ हॅव यू मॅनेज टू कीप अप द ब्रँड सो गुड अँड लेगसी रनिंग सो स्ट्रॉंग? सी, फर्स्ट इज दॅट जेव्हा असे लोक येतात जे तुम्हाला अंडरकट करतात, हे करतात, तुम्हाला जस्ट दिवस काढायचे आहेत. बरोबर आहे. तुम्हाला एक तर अशा हालत एवढं अशा कुठल्या परिस्थितीमध्ये येऊ नका की समोरचा तुमचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतो. वेदर इट बी बँकिंग, तुमच्या सगळ्यात बेस्ट टर्म्स तुम्हाला पैसे, म्हणजे बँक किंवा फायनान्स किंवा इन्व्हेस्टरकडनं तेव्हा भेटेल जेव्हा तुम्हाला पैशांची गरज नाही. करेक्ट. सो द बेस्ट टाइम, मला एकदा आला होता, अरे यार पैसा मिळ राहिलेलो, मी म्हटलं मी गरज आहे, ही सर रिस्की लिहिलेलो, तुला गरज नाहीये तेव्हा तुला बेस्ट टर्म्स भेटतील. बरोबर. तू मागायला गेलो तर तुला माग भेटेल. करेक्ट. करेक्ट. ते समोरून देत आहेत तर तुला स्वस्तात भेटेल. सो असंच आम्ही ह्या सगळ्या फॉर्म्युला आम्ही वापरतो.
we make sure that our balance sheet, our this thing, and like I told you, being a little bit finance, absolutely, finance interest. Absolutely. Me, just interest get to neither normally restaurant wale, hotel wale, त्यांचं फायनान्स किंवा हे एकदम एकदम खराब असतो. बरोबर आहे. आणि मी ते प्रत्यक्ष बघितलं आहे विथ सो मेनी अदर हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स. बट मी त्याच्यावर जास्त लक्ष देतो आणि त्याच्यानिमित्त आमचा एक वेगळा USP फॅक्टर आहे. आम्ही बऱ्याच ट्रेनिंगवर लक्ष देतो, शेफ्सवर ट्रेनिंग देतो आणि त्यांना आपण एनकरेज करतो. बरोबर सर. बघ जसं आपण सांगितलं की थोडंसं आपण त्या मुद्द्याकडे जाऊ की विथ कामत हॉटेल्स हे कसं एस्टॅब्लिश झाले, कसं त्याचं इन्सेप्शन झालं, कसं पहिलं हॉटेल किंवा कशी ती जर्नी स्टार्ट झाली. सो जेव्हा मी वडिलांबरोबर काम करत होतो मी बघितलं की ठीक आहे, ऑर्किड इज ग्रेट, हे ते मी ऑर्किड मुंबई एक्सपॅन्शन केलं, ऑर्किड पुणा जे आता बालेवाडीला आहे ते रेकॉर्ड टाइममध्ये केलं, जाधवगड केलं, ओरिसाचे हॉटेल केलं, बरंच केलं मी बघितलं. पण एक नीड होतं 4-स्टार हॉटेलची आणि अशा बऱ्याच हॉटेल होते जे चांगले हॉटेल आहेत, Tier 2, Tier 3, इवन Tier 1 सिटी. बरोबर. 50 रूम, 60 रूम, पण ह्याला कोण लक्ष देत नाही कारण हे लोकांना काय, अरे यार FNB नाही. तर आय वॉज ऑलवेज पॅशन अबाउट FNB. तर म्हटलं हे चांगले चालू शकतात, फार मोठी गॅप आहे. आणि त्याच्यानिमित्त मी हे विट्सची निर्माण केली की अशा टाईपचे हॉटेल, कारण बरेच उन्हे राहायचे आमचं हॉटेल की आमचं इनिशियली आपण म्हणायचं नाही एवढं रूम पाहिजे हे पाहिजे. तर मी फाईन ट्यून केलं मॉडेल, मी फाईन ट्यून केलं. ऑलरेडी आमचे स्वतःचे 2-3 छोटे हॉटेल होते जे मी ऑलरेडी चालवत होतो, पण तेव्हा विचार नाही केला. बरोबर. बिकॉज मी फुल टाईम होतो ऑर्किड मध्ये. देन आय थॉट की हे एक चांगली संधी आहे, ह्याला टॅप करायला पाहिजे. आणि आज फक्त हॉटेल्स आमचे विट्सच्या खाली 30 हॉटेल आहेत. वाव, अमेझिंग सर. आता जसं आपण बघू नवीन नवीन हॉस्टेल्स येत आहेत अँड देर आर यु नो न्यू कन्सेप्ट ऑफ हॉटेल्स कमिंग इन, जे युरोपियन आहेत किंवा जॅपनीज कन्सेप्ट पॉड्स वगैरेचे. तर हाऊ डू यू सी द फ्युचर ऑफ हॉटेल्स कमिंग इन इंडिया? इट्स व्हेरी गुड. ऑफकोर्स काही काही लोक चांगलं करतात, काही काही लोक मार्केट खराब करतात. जसं एकाचं तर मी उदाहरण दिलं. बरोबर. तो मार्केट ब्रेक करण्याच्या चक्करमध्ये स्वतः ब्रेक झाला स्वतः. आणि आता कुठलेही म्हणजे आधी कुठेही जावं त्याचं नाव दिसायचं, आता मालकांनी एक एक मालकाने त्याचं नाव काढून टाकले. करेक्ट. कारण गैरसमज किंवा इम्प्रॉपर मॅनेजमेंट मे नॉट बी इंटेन्शनल ऑन देअर साईड, बट मालक काय म्हणतो, पण माझं नुकसान झालं ना. बरोबर. तुमची इच्छा नव्हती पण झालं ना, आता काय करायचं. सो लोकांना रेझोल्युशन पाहिजे. जर चुक्या झाले तर लोकांना रेझोल्युशन पाहिजे. मला वाटतं कुठेतरी ते त्यांना वाटत नाही की द्यायला पाहिजे किंवा कंटिन्यू करायला. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की यू हॅव टू रेक्टिफाय दिस थिंग. हॉटेल इंडस्ट्री एवढं वास्ट आहे, एवढी परमनंट बिझनेस आहे. वी आर सेड दॅट वी आर दी वर्ल्ड ओल्डेस्ट, वी आर वन ऑफ द वर्ल्ड ओल्डेस्ट बिझनेसेस. You know, I can tell you what is the world. The world's oldest business. But we have, with that business, we are also associated. So, I guess we are the second oldest business. So, Tasha Bhagitla, from there, we've come a long way. And this business is going to be there for another thousands of years. Because this business is not far as technology. People say that this business has not changed much. People want to live a good life. Also, you can drink at home. Best of the same brand you can drink outside. You can drink at home. You can drink at home. You can drink at home. Best of the restaurant, same restaurant you can drink at home. पण तरी लोकांना बाहेर जायचं. इट्स एक्सपिरियन्स, लाईव्ह म्युझिक, चांगलं हे, चार लोकांशी भेटणं करणं लोकांना आवडतं. इट्स अ लाईफस्टाईल. कारण शेवटी तुम्ही पैसे कमवून, आणि खास करून कोविडच्या आधी तर आपण बघितलं, कारण IT क्राऊड हे ते जसं वाढलं, आता पुण्यासारखं शहरात बघा जसं स्टुडंट्स आधी होते, आणि जेवढे स्टुडंटची मात्रा वाढली नंतर IT सिच्युएशन हॅज चेंज, कल्चर हॅज चेंज कम्प्लिटली. आता बघा कितीतरी आधी होतं की FNB ब्रँड जास्त करून मुंबईला दिल्लीला जन्माला येतो आणि नंतर ते पुण्यात. आता पुण्यामध्ये आता फार कमी लोकांना माहिती आहे की जो पहिला मायक्रोब्रुवरी होता क्राफ्ट बिअरचा तो पुण्यात होता, पुण्यामध्ये झाला. सो यु नो इट्स चेंज द गेम कम्प्लिटली. आणि द यूथ इज ऑल्सो चेंजिंग, बट लाईक आय सेड द बेस इंडस्ट्री रिमेन द सेम. करेक्ट. लोकांना बाहेर जायचं आहे, लोकांना नवीन एक्सपिरियन्स पाहिजे, लोकांना सुट्टीमध्ये कुठेतरी जायचं आहे. आज 2-व्हीलर 4-व्हीलर सगळ्यांकडे आहे शॉर्ट ब्रेक. ठीक आहे, आधी कसं होतं मे पर्यंत थांबूया किंवा दिवाळीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या. बरोबर. आता लोक अरे 3 दिन का लॉन्ग वीकेंड, अरे बॅक टू बॅक 2 छुट्टी ले लेंगे. Correct. अरे इसको और उसको क्लब कर लेंगे, 2 दिवसाचा आपण हे करू. वीकडेला पण बिझनेस असतो. हो हो. कारण इट्स चेंज नाव. सो द बिझनेस हॅज इव्हॉल्व्ह, बट इट्स नॉट गोइंग एनिवेअर. लोकांना
चांगले हॉटेल्स रेस्टॉरंट अजूनही पाहिजे, अजूनही पाहिजे, पुढे पण लागतील. ऍब्सोल्युटली. सो दॅट्स व्हाय इट्स अ ग्रेट बिझनेस टू बी इन. अमेझिंग, अमेझिंग. सर, याच्यावरच एक मला प्रश्न दिसला की तुम्ही कोविड मेन्शन केलं, तर हाऊ वॉज द गेम प्री कोविड फॉर हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स, आणि पोस्ट कोविड कसं आहे, काय चेंजेस आलेत इंडस्ट्रीत? कारण का एक तर वर्क फ्रॉम होम हे शक्य नाही ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण आहात, तर हा गेम कसा चेंज झाला आहे आणि काय काय नवीन गोष्टी झाल्यात, काय काय चांगल्या किंवा वाईट, हे तुम्ही जर सांगू शकाल तर आम्हाला फार हेल्प होईल. सो कोविडच्या आधी इंडस्ट्री भरपूर मार खाल्ले होते वेगवेगळ्या टाईमला, कोविड आपल्या लिमन ब्रदर्सच्या नंतर, ह्याच्यानंतर, त्याच्यानंतर, आणि टुरिझम अनफॉर्च्युनेटली असं आहे, आणि आपल्या भारतात तेवढं आपण टुरिझमला शेल्टर करत नाहीत, इवन दो टुरिझम 10% एम्प्लॉयमेंट जनरेट करतो. टुरिझम इन नॉट जस्ट फॉरेन लोक, टुरिझम इन्व्हॉल्व्स एव्हरीथिंग. तुम्ही जर इकडनं पुण्यावरनं दापोलीला जर गेलं, टुरिझम तुम्ही त्याच्यात, तुम्ही जाताना तुम्ही पेट्रोल मध्यंतर खातायत, पितायत, बीचवर जातायत, टांगावाल्याला पण पैसे देतायत, ते पॅराग्लायडिंग वाल्याला पण पैसे देतायत, तिकडे रेस्टॉरंट, हॉटेल किंवा होमस्टेला तुम्ही घरगुती जेवण जेवताय, मोदक खाताय, व्हॉटएव्हर, यू आर सर्क्युलेटिंग द मनी, आणि त्याच्या निमित्त एम्प्लॉयमेंट जनरेट होतो. तुम्ही तिकडे लोकल एक टॅक्सीवाला घेणार, मेबी गाईड घेणार, मंदिरात जाणार, तिकडे दोन पुजारीला पैसे, काहीतरी बाहेर तो चप्पल जो ठेवते त्याला. सो इट्स अ फुल इको सिस्टम. टुरिझम कॅन बी अ व्हेरी गुड कॅटलिस्ट फॉर एंटायर इकॉनॉमी. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. जे आपण ऍक्च्युली एवढा टॅप केलं नाही. सो पोस्ट कोविड, प्री कोविड काय झालं की इंडस्ट्री वॉज डुईंग डिसेंटली. बरोबर. इट वॉज डुईंग ओके, गुड. बट देर वर ऑल दीज शॉर्ट कमिंग्स. लोकांचं जरा एक होतं, म्हणजे घालायचं नाही. कोविड नंतर काय झालं, फार मोठा फटका बसला आणि बरेच हॉटेल रेस्टॉरंट, खास करून फायनान्शियल परिस्थिती, हे ते का प्लॅनिंग चांगलं नव्हतं, ते बंद झाले. त्याच्या निमित्त ऍटलीस्ट 50% लोक वाईप आउट झाले. बरोबर. आय टी इंडस्ट्री कशी चेंज झाली, आय टी इंडस्ट्री चेंज झाली कारण सडनली, आणि हे मी तुम्हाला थोडं आतलं स्टोरी सांगतो, आय टी वाल्यांना कळलं की अरे आम्ही आता सेम माणसाला चार ठिकाणी वापरू शकतो. ऍब्सोल्युटली. तो घरी बसून खुश आहे, पण त्याला मी हे क्लायंटला पण लावलंय आणि त्या क्लायंटला पण लावलंय. आधी तो फक्त एक साईटवर जायचा की ठीक आहे तुम्हाला, तुम्हाला मी चार, आता वर्क फ्रॉम होम मध्ये ठीक आहे चार मे बी, बट दोन तरी करू शकतो. सेम गाइज प्रोडक्टिव्हिटी, नाउ यू आर अर्निंग टू टाइम, टू इन डॉलर ऑर इन हाय प्रीमियम. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. सो दे रिअलाइज दिस इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणून ते वर्क फ्रॉम होम जास्त तो कल्चर पिकअप झाला. पॅरलली हॉटेल इंडस्ट्री मध्ये काय झालं, कोविडच्या नंतर लोकांना ते बाहेर जायचंच आहे, दोन वर्ष घरात बसलेले सगळे आणि काय भेटत नाही, हे बंद ते बंद हे, तर सडनली तो जो एकदम डिप्रेशन होता, लोकांची मानसिकता पण चेंज झाली. कारण लोकांना असं वाटायला लागलं, अरे मी पैसे कशाला कमवतोय, बरोबर, मी बाहेर जाणार नाही, हे नाही, लाईफाची गॅरंटी नाही, माझा तो मित्र गेला, हा गेला, मामा गेला, चाचा गेला, जो पण आहे. त्यात इंस्टाग्रामवर आपण बघतोय रोज की लोक फिरतायत आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि तेच हॅमर होत होतं, हॅमर झालं. तर तो रिबाउंड ऑफ ट्रॅव्हल अलॉंग विथ चेंज ऑफ टुडेज पीपल माइंड सेट की चलो खर्चा करते यार, कल किसने देखा है टाइप, कुठे बॅक ऑफ द माइंड आहे. सो दॅट हॅज एक्सप्लोर्ड द इंडस्ट्री. दॅट्स वाय यू आर सीइंग दॅट अनफॉर्च्युनेटली दी ट्रॅव्हल अँड ऑल हॅज बिकम सो एक्सपेन्सिव्ह. ऍब्सोल्युटली. आणि म्हणून लोक फॉरेन डेस्टिनेशन, हे फॉरेन डेस्टिनेशन कोणी निर्माण केलं, आम्हीच केलं. बरोबर. आमचं एवढं महाग असल्यानिमित्त लोकांना वाटतं अरे यार बाहेर गा, बाहेर इंटरनॅशनल जाणं सस्त आहे. बरोबर आहे. कारण चांगले चांगले हॉटेल, त्यांचे फ्लाईट पण आमचे अर्धे रेटवर आहे. एक्झॅक्टली. सो I think we have to let the sector cool definitely, but the sector is going to do amazingly well the next couple of years. Amazing sir, amazing. Sir bak he sagla karat astana khas academy cha nirman kasa kela tumhi ani kay what led to that happening manje kasa zala tar jar khas academy kay ani he pan zara ekda sangala amche viewers sir. Khas manje ami mantu we believe in the Kamat khandan ki we take ordinary people and make them extraordinary. Amazing. आणि माझं मूळ फिलॉसॉफी आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेपर क्वालिफिकेशनची गरज नाही आहे या इंडस्ट्रीमध्ये पुढे जायला किंवा चांगलं करायला. यू कॅन बी नंबर वन बिकॉज ऑफ युअर पीपल स्किल्स. यू डोंट नीड ऑल दिस. कारण आम्ही काय टेक्निकल एवढं काय करत नाही की तुम्हाला पाहिजे की तुम्हाला काय पूर्ण डेटा पाहिजे, नॉलेज पाहिजे, हे पाहिजे. इट्स अ प्रॅक्टिकल बेस्ड इंडस्ट्री. बरोबर. सो तेव्हा आम्ही बघितलं की हे बरेच हॉटेल मॅनेजमेंटचे स्टुडंट यांना काही येत नाही, ते पण फ्रस्ट्रेटेड आहे कारण एवढे लाखो खर्च केला आहे. बरोबर. जॉब एंट्री लेवलचा परत भेटतोय आणि 3 वर्ष काढून त्यांना तो काय एज भेटत नाही आहे. सो त्याच्यानंतर
आम्ही म्हटलं की वी नीड टू गेट पीपल जॉब्स. 50% हॉटेल मॅनेजमेंटची सीट्स वेकंट आहेत पेपरमध्ये पण आले. सेम टाइम इंडस्ट्री इज बुमिंग आणि इंडस्ट्रीज एक माणसं भेटत नाही, माणसं भेटत नाहीत. लोक म्हणतात आम्हाला चांगले जॉब मिळत नाही, हा जॉब भेटत नाहीये, जॉब नाहीये, वी आर नॉट हॅपी वर्किंग इंडस्ट्री. सम गॅप करेक्ट. आणि त्याच्यासाठी आम्ही खास केलं म्हणजे कामत हॉस्पिटॅलिटी अकॅडमी ऑफ स्किल. आणि इट्स अ स्किल बेस्ड अकॅडमी, एकमात्र भारतात आहे जे अर्न अँड लर्न प्रोग्राम आहे. म्हणजे तुम्ही काम तुम्ही शिकताना तुम्हाला स्टायपेंड भेटत आहे 7,000 rupees. वाव. हे जे गरजी मुलं आहे, गरजी नॉट नेसेसरी बट जनरली जी मुलं आहेत, वी आर टार्गेटिंग दी प्रॅक्टिकल स्टुडंट्स ज्यांना जॉब ओरिएंटेड कोर्स पाहिजे. बरोबर. हे 3 महिन्याच्या बेसिक कोर्स नंतर आम्ही त्यांना ऑन जॉब ट्रेनिंगवर ट्रेनिंग ट्रेनिंग म्हणून लावतात. वाव. त्यांचा एक कोच असतो, त्यांना बरोबर शिकवतो. आणि जे मेन कोर गोष्टी आहेत ते आम्ही त्याच्या इंटरेस्ट अनुसार शिकवतात. वाव. जर तुम्हाला एफ एन बी मध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्हाला एफ एन बी सेंट्रिक आम्ही शिकवतात. रेस्टॉरंट सर्विस, सम बेसिक्स ऑफ सर बार वगैरे, बेसिक सर्विस म्हणजे टाइप्स ऑफ ग्लासेस वगैरे, कारण तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काय मागवलं, ज्यूस कुठल्या ग्लास मध्ये, सॉफ्ट ड्रिंक कुठल्या, पाणी कुठल्या ग्लास मध्ये, बिअर आणि विस्की कुठचे फरक, ग्लास फरक कुठले आहेत. तर असं करून आम्ही ते मेन शिकवतात आणि त्यांना लावतात. चालू झालं होतं फक्त 4 कोर्स बरोबर, मेनली एफ एन बी, हाऊस कीपिंग, फ्रंट ऑफिस आणि फूड प्रोडक्शन. फर्स्ट बॅच आम्ही भरपूर मेहनत केलं टू, बिकॉज आधी हे अर्न अँड लर्न एक फर्स्ट असल्यानिमित्त महाराष्ट्र स्टेट बोर्डला पण थोडा वेळ लागला कळायला कोर्स. आणि अर्न अँड लर्न जरा एकदा आमच्या व्ह्यूअर्ससाठी समजवाल. अर्न अँड लर्न म्हणजे तुम्ही अर्न, यू विल अर्न व्हाईल यू आर लर्निंग. वाव. हे ऍक्च्युली कॉन्सेप्ट म्हणजे आम्ही काय आविष्कार केला नाही, हे यु एस, यू के आणि जे फॉरेन कंट्रीज आहेत ह्याच्यात फार म्हणजे ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून की तुम्ही तुमचं युनिव्हर्सिटी करा. कारण तिकडे काय आहे, पेरेंट्स आमच्याकडे प्रथा आहे की पेरेंट्स तुम्हाला किती जरी शिकायचं असेल तर बिचारे पेरेंट्स स्वतःचा पोट कापून कसंही करून नाही मुलांना शिकायचंय. त्यांना इंटरेस्ट असू द्या की नाही, पण त्याला तर करायला पाहिजे ट्राय बॅच. पण फॉरेनमध्ये कसं आहे की यू स्टडी युनिट इन अ पर्टिक्युलर लेवल आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युली कामावर लागता आणि तुम्हाला आवड अनुसार नंतर नंतर तुम्ही त्या शेप करत जाता, शेप होत जातात आणि त्याच्यानंतर तुम्ही वरवर आणि तुम्ही थोडं शिकतात, म्हणजे तुम्ही थोडं जॉब पण करतात, शिकतात, जॉब पण करतात, शिकतात. आणि कुठे म्हणजे हे जे वर्ड आहे सबॅटिकल हे पण तिकडनं आलं, कारण तिकडे एकदमच तुम्हाला तुमची नोकरी सोडून फक्त शिक्षण करायचं, इट इज नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. तर तिकडनं ते आलं आणि त्याच्यानिमित्त त्यांना तो ग्रोथ आणि हे भेटतं जे आपल्याकडे कधी कधी एवढं शिकून सुद्धा तुम्हाला भेटत नाही स्टार्टिंग एंट्री लेवल, कारण तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स नाही आहेत. बरोबर. बरोबर. मी नेहमी म्हणतो तुम्ही शिकले, तुम्ही भरपूर शिकलेत पण येत काही नाही. करेक्ट. नो दॅट द प्रॉब्लेम. तुम्ही 8-8 वर्ष काढले कॉलेज, तुम्हाला असली दुनिया माहिती नाही आहे, कधी इंटर्नशिप नाही केली, काही केलं नाही, काहीच माहिती नाही. इंटर्नशिप पण बघा, इंटर्नशिप मध्ये पण तुम्हाला फक्त एक मजदूर म्हणून वापरलं जातं अनफॉर्च्युनेटली. ऍटलीस्ट आमच्या आता आमच्या इंडस्ट्री मध्ये पण भरपूर चेंज झालाय, पण मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीज तुम्ही जर सीए इंटर्न म्हटलं तर त्याला ते रातोरात सगळं ऑडिट येते. म्हणजे एनी इंटर्नशिप यू आर बेसिकली डुईंग दी वर्कलोड. करेक्ट. यू गेट व्हेरी लिटल ऑपॉर्च्युनिटी ऍक्च्युअली लर्न द स्किल. ओके. अँड इट्स इम्पॉर्टंट बिकॉज यू हॅव टू नो द बेसिक्स, नो डाऊट. बट समटाइम्स इन्स्टेड ऑफ युझिंग द स्टुडंट्स वी आर अब्युजिंग देम, इन टर्म्स ऑफ मिसयुझिंग देम, अब्युजिंग देम. करेक्ट. आणि कधी कधी ते फ्रस्ट्रेट होऊन म्हणतात यार इकडे हे सोडून द्या. बरोबर. नको. बरोबर. सो थोडी काळजी ठेवायला पाहिजे. बट इफ यू डू दॅट दिस हॅज अ ब्राईट फ्युचर. फ्रॉम देअर दिस प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस स्टार्टेड टू गेट देम जॉब. आय एम व्हेरी हॅपी गेट फ्रॉम जस्ट 20 स्टुडंट आमचे 150 मुलं आहेत आणि एवढं आमच्याकडे सीट्सचे शॉर्टेज आहे की आम्ही आता त्याला 300 सीट्स करत आहेत. वाव. आणि फक्त हॉटेल इंडस्ट्रीचं नाही तर हॉटेल इंडस्ट्री फर्स्ट वी आर डुईंग हॉटेल इंडस्ट्री रिलेटेड बट नॉन हॉस्पिटॅलिटी बॅकग्राऊंड. ओके. म्हणजे जसं रेव्हेन्यू मॅनेजमेंट झालं. ओके. आज डायनॅमिक प्राइसिंग सगळ्या गोष्टींमध्ये आहे. इव्हन तुमचे जे ऍड्स आहेत ऑनलाईन जे येतात किंवा रेडिओ ते पण डायनॅमिक प्राइसिंग. बरोबर. ते बघतात मेन पीक स्लॉट कुठला आहे त्याच्यावर ऍड. करेक्ट. IRCTCचं पूर्ण हे डायनॅमिक प्राइसिंग. हॉटेलचं तर प्राइसिंग आहे, एअरलाइन्सचं प्राइसिंग आहे. सो तुम्ही जर हे रेव्हेन्यू मॅनेजमेंट, यू डोंट नीड टू बी फ्रॉम हॉटेल इंडस्ट्री. करेक्ट. 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 तुम्ही जर बीकॉम किंवा काय केलंय तुम्ही हे कोर्स करू शकतात, रेव्हेन्यू मॅनेजमेंटचा कोर्स, आणि तुम्हाला हे ट्रॅव्हल एजंट मध्ये लागू शकता. एक्झॅक्टली. Raja.com, Make My Trip, तशा मोठ्या ट्रॅव्हल एजंट, माय ट्रिप, अशा मोठ्या ह्याच्यात लागू शकता तुम्ही. ह्याच्यात लागू शकता, हॉटेल्समध्ये लागू शकता तुम्ही, एअरलाईन मध्ये लागू शकता. करेक्ट. तुम्ही कुठल्याही
IRCTC का गव्हर्नमेंट जॉबला पण दे नीड दिस. स्वतःच्या स्वतः सुरू करू शकतात स्वतःची कंपनी. येस स्वतःची कंपनी. मी आयडिया तेच मुलांना सांगतो की छोट्या छोट्या टाउन्समध्ये छोटे छोटे हॉटेल्स असतात बरोबर. त्यांना 20 रूम 30 रूमची असतात. त्यांना परवडत नाही कारण रेव्हेन्यू मॅनेजरची सॅलरी असते 50 to 70,000 rupees. वाव. आणि ते नॉर्मली मी शहर का सोडू. हो बरोबर आहे. सो दे वॉन्ट टू बी इन द सिटी. करेक्ट. तर तुम्ही जर त्या टाउन मधन आहेत तुम्ही आजूबाजू लॉजला 5-7,000 चार्ज करून बरोबर तुम्ही 10 हॉटेल तुमच्याकडे आले तुम्ही लॉग इन च्या थ्रू त्यांचा रेट चेंज करतायत. एक्झॅक्टली. सो यू कॅन बिकम युअर ओन पर्सन. 50 to 1,00,000 rupees तुम्ही तुमच्या शहरात कमवू शकता. अमेझिंग अमेझिंग. आणि असंच नाही असे बरेच कोर्स टॅलीचं झालं ऑडिटचं झालं हॉटेल ऑडिटर. ओके. सीए ला सगळ्या सीए ना इंटरनल ऑडिट किंवा जनरल ऑडिट साठी माणसं पाहिजे. टॅलीचे कोर्स झाले जीएसटी. आज बरेच सीए किंवा लोकांना हॉटेल रिलेटेड जे जीएसटी आहे ते माहित नाही आहे. त्याचा आम्ही शॉर्ट कोर्स केला आहे. फॉर नीड नॉट बी फॉर सीए. तुम्ही साधा अकाउंट बॅकग्राऊंड मध्ये आहे तर तुम्ही याच्यात एक नीश पकडू शकतात. वाव. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत कुठं तुम्ही स्वतःच करू शकता. सो थोडंफार जर आमच्या व्ह्यूअर्स साठी हे कोर्सेस आणि यांची जर एक तुम्ही स्टार्टिंग सॅलरी जे एक्सपेक्ट करू शकतात आपले जे व्ह्यूअर्स जे जॉईन झाले तर जर सांगितलं तर थोडं आमच्या व्ह्यूअर्स साठी बेटर होईल. शुअर. मी हे ऑफकोर्स फार जेनेरिक आहे. जेनेरिक जेनेरिक ऑब्व्हियसली की मी लाईक द इंडस्ट्री इज टू वाईड. करेक्ट करेक्ट. फाईन डायनिंग टू उडुपी रेस्टॉरंट टू कामस लेगसी प्रीमियम रेस्टॉरंट टू 4-star वेट्स टू 3-star आणि ऑब्व्हियसली वेगवेगळ्या शहरात आहे. बट मी रेंज रेंज एक्झॅक्टली. अँड दॅट इज ऑलवेज व्ह्यूअर्सना माहिती की इट डिपेंड ऑन युअर स्किल सेट. स्किल सेट आणि तुमचं तुम्ही कसं परफॉर्म करताय. पण ब्रॉडली मी सांगतो जसं आज फूड प्रोडक्शनचा आपला कोर्स केला विच अ 2-year कोर्स. ते 2 years मध्ये तुमचे 18 महिने आहेत ऑन जॉब ट्रेनिंग. ओके. गेट पेड द स्टाइपेंड. आणि तुमचा 3 to 6 महिने असतो थिअरीचा पार्ट. ओके. सो त्याच्यात ते केल्यानंतर तुम्ही इझिली हॅव्हिंग स्पेंट तो कोर्स आहे अराउंड 75,000 मध्ये जर तुम्ही 7,000 स्टायपेंडचा पोर्शन काढला 18 महिन्याचा तर तुमचं निअरली म्हणजे तुम्हाला तर ऑलरेडी सरप्लस मध्ये तुम्ही. करेक्ट. पण त्याच्यानंतर तुम्हाला इझी 15 to 20,000 जॉब इमिजिएट भेटू शकतो. इमिजिएट. ओके. थोडं आणखी तुमचं स्किल लेवल वाढलं तर तुम्ही 25,000 ह्याच्यात येऊ शकता. आणि त्याच्यानंतर इट्स टोटली डिपेंड ऑन तुम्ही किती नंतर यू हॅव टू जॉईन द मॅनेजमेंट. मॅनेजमेंट बरोबर. तोपर्यंत 25,000 पर्यंत तुमचं चांगलं सुपरवायझरी रोल. ओके. नंतर तुम्ही येऊ शकता. सिमिलरली फ्रंट ऑफिसचा हे कोर्स जर केलं तर तुम्हाला तुमचं ग्रूमिंग चांगलं आहे. नॉर्मली मुलींना फ्रंट ऑफिस FNB सर्व्हिस मध्ये एक्स्ट्रा पैसे भेटतात. आपण म्हणतो डिस्क्रिमिनेशन टू वुमेन. आमच्याच्यात उलटा आहे. मुलींना ह्या फील्ड मध्ये ह्या ह्याच्यात 1,000-2,000 rupees जास्त भेटतात. ओके. बिकॉज काय असतं की व्हॉट हॅपन्स कुठल्याही हॉटेलला एक चांगला ॲटमॉस्फिअर ठेवायला. ॲब्सोल्युट. फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आता बघा जर तुमच्या रेस्टॉरंटमध्ये नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर बायका नसतील आणि हे तुम्ही वाईफ किंवा गर्लफ्रेंड अरे इकडे कोण नाही अरे चलो दुसरी बरोबर अगदी बरोबर. सो दॅव टू गिव्ह अ फॅमिली ॲटमॉस्फिअर. आम्ही नेहमी कसं काय करतो आम्ही फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आपण प्ले एरिया घातलं चिल्ड्रन्स बरोबर ऑटोमॅटिक मुलं दिसतात. यू अट्रॅक्ट दॅट काइंड ऑफ अ क्राउड. करेक्ट. सो दिस डिपार्टमेंट लाइक गेस्ट रिलेशन्स एक्झिक्युटिव्ह कॅन गेट 17,000-20,000 आफ्टर डुईंग दिस कोर्स मेकिंग शुअर युअर ग्रूमिंग इज गुड. करेक्ट. अँड बिंग वेल डिसिप्लिन ऑल. आणि फारसं असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. गेस्ट बोलायचं आहे गेस्टचं काय डिफिकल्टी असेल ते तुम्हाला समजून घ्यायचं. तुम्हाला पण सॉल्व्ह नाही करायचं आहे. त्या रेलेवंट डिपार्टमेंटला सांगायचं. करेक्ट करायचं. हे प्रॉब्लेम झाले किंवा ना गरम पाणी नाही किंवा आमचा एसी चालत नाही. सो दे बिकम अ गुड. बिकॉज काय होतं लेडीज आणि जेव्हा असतात तर नॉर्मली जेंट्स जास्त अग्रेसिव्ह होत. बरोबर आहे. बरोबर. शांत राहतात. सो त्याचा फायदा घेऊन ह्या डिपार्टमेंट मध्ये दे प्रिफर हॅव्हिंग. तुम्ही बघा कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये जो जी होस्टेस आहे जी तुम्हाला टेबलला एस्कॉर्ट करेल तुमचं नाव घेईल. करेक्ट. तिने तुझा तुमचा नंबर विचारला तुम्ही खुशी खुशी देणार. मुलांनी विचारलं पण नाही रे हा फोन करेल व्हॉट्सअप करत बसेल ऑफर पाठवेल. ऑलवेज द होस्टेस इज दिस अँड दीज आर वेल पेईंग जॉब्स. राईट. अँड अनलाईक अर्लियर नाव लॉट ऑफ फॅसिलिटीज आर देअर फॉर द वुमेन. आधी घरच्या लोकांना टेन्शन होतं की अरे बायका लेट बी. आता सगळीकडे उबर आहे ओला आहे तुम्हाला ड्रॉप देते. बरोबर. ड्रॉप असतो. सो अशा बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात विच हॅज मेड इट मच इझियर अँड बेटर फॉर पीपल टू जॉईन द वर्कफोर्स व्हेरी इझिली. अमेझिंग अमेझिंग सर. सॉरी बट टू आन्सर युअर क्वेश्चन आय होप आय आन्सर्ड सम ऑफ द. यस यस. एक होस्टेस
पोस्टेजला कमीत कमी चांगला एक्सपिरियन्स होता 25,000-30,000 इझिली. एफ एन बी वाल्यांना नॉर्मली एफ एन बी टू 15-25 चा तुम्ही एक स्टार्टिंग पकडू शकता, वेदर एफ एन बी सर्व्हिस ऑर वेदर इन किचन. फ्रंट ऑफिस मध्ये तुमच्या स्किल लेवलवर, जसं तुम्ही हे काउंटर पण मॅनेज करू शकता, आणि जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे जर आलं तर मालक तुम्हाला नक्कीच 25,000-30,000 पण देऊ शकतो, कारण ते एवढं इम्पॉर्टंट जॉब आहे, कारण रोज तुम्हाला ते रेट्स मॅनेज करावं लागतात. मोर देन 30 ट्रॅव्हल एजन्सीज, ट्रॅव्हल मीन्स ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीज आर देअर. इन्व्हेंटरी मॅनेज करायला, त्याला बंद चालू करायला, अरे रूम कमी झाले किंवा एकदमच रूमचा डिमांड वाढला. सो इट्स अ व्हेरी स्किल्ड जॉब विच यू लर्न द स्किल यू कॅन अर्न अप टू 30,000 ऑल्सो देअर पर मंथ. आणि द गुड थिंग ऑफ हॉटेल्स इज नॉर्मली स्टे डिपेंडिंग ऑन वेअर द हॉटेल इज. तसं आम्ही पण आमची जी मुलं ट्रेनिंगला पाठवतात, दॅट 7,000 आम्ही थोडं 500 कापतो फॉर द स्टे अँड फूड. बरोबर, स्टे अँड फूड इज ऑल्सो इन्क्लुडेड. दॅट्स व्हेरी गुड, दॅट्स व्हेरी गुड. काय आणि मुलं चेंज होऊन जातात. एक्झॅक्टली, आई वडिलांना जर तुम्ही भेटले नंतर म्हणजे मला आम्हाला खात्री होत नाही की आमचीच मुलं आहेत. वाव, ज्यांना आपण वाटलं की अरे काय करत नाही आहे, अरे सोडून दिलंय, ते एवढे डिसिप्लिन झाले त्यांना. बिकॉज आम्ही सांगतो इट्स अ प्रॅक्टिकल बिझनेस, तुम्हाला लोकांशी बोलणं चांगलं आवडायचं, द एन्व्हायरमेंट इज गुड, सो यू ऑटोमॅटिकली बिकम बेटर. सो दीज किड्स इफ यू वी हॅव टेकन हाय, खासची मुलं आम्ही बिफोर आफ्टर फोटो काढले, शोन देम टू देअर पेरेंट्स, पेरेंट्स आर सो हॅपी. आणि दुसरं काय असतं, वेन यू स्टार्ट अर्निंग यू ऑटोमॅटिकली बिकम रिस्पॉन्सिबल. करेक्ट, कारण जोपर्यंत इज इझी आई वडील देत आहेत, तुम्ही थोडा मस्ती आहे, रेकलेस असतोच. स्वतःचे पैसे जेव्हा तुम्ही स्वतःच घसतात तेव्हा तुम्हाला कळतं की भाई यू फाउंड रिस्पेक्ट. करेक्ट, सो यू बिकम डिसिप्लिन्ड ऑटोमॅटिकली. तेव्हा मग आपण तेवढे एवढे खर्च करत नाही, जेव्हा त्यांना माहिती आहे ना स्वतः आपण खर्च वाचवतोय, त्यामुळे नाही. ॲब्सोल्युटली सर, सर हे सगळं करत असताना मार्केटिंग, हाऊ बिग रोल डज अ मार्केटिंग प्ले? कारण का मार्केटिंग आय थिंक इज एव्हरीथिंग आजच्या जगामध्ये. आणि कारण का एक तर तुम्हाला लेगसी ब्रँड आहे आपला, तो तुम्हाला मेंटेन करायचा आहे, पण मार्केटिंग पण करावं लागतं. जसं आजकाल पूर्वी ऑफलाईन होतं, आता सगळं इंस्टाग्राम फेसबुक वगैरे, तर हे सगळं तुम्ही कसं करतात? हाऊ डज इट हेल्प? म्हणजे तुमचा प्रश्न आहे मार्केटिंग रिगार्डिंग दी स्पेसिफिक ब्रँड्स, स्पेसिफिक ब्रँड्स रिगार्डिंग हॉटेल्स रेस्टॉरंट आणि ओव्हरऑल ह्याच्यामध्ये कसं प्ले करतंय? काय असतं की मी तुम्हाला काही जेनेरिक तर सांगू शकतो, पण मी तुम्हाला स्पेसिफिक उदाहरण देतो की आमची मार्केटिंग कशी बदलते. हा, फॉर एक्झाम्पल आम्ही बघितलं कामस लेगसी, जे प्रीमियम साऊथ इंडियन आहे, तो नॉर्मल आपण कामस बघतो, तो 110-120 रुपयामध्ये डोसा वगैरे. बरोबर, इकडे तुम्हाला स्टार्टिंगच आहे 260-280 रुपीज वरनं, कारण आम्ही प्युअर घी व्हाईट बटर प्रीमियम डायनिंग मध्ये. करेक्ट, आणि तिकडे आम्ही बघितलं की जे आमच्याकडे तिकडे जसं कामच मध्ये मुलं वगैरे पण येतात, यंग, बरोबर, इकडे जास्त तरुण येतच नाहीत. आमचा जो क्राऊड आहे सगळा 40+ आहे, कारण एकतर इट्स नॉट महाग, बट जे तरुण आहेत त्यांना महाग वाटतो. बरोबर आहे, आणि अजूनही त्यांना हेल्थची एवढी काळजी नाही, म्हणजेच 40+ आहे. आणि हेल्थ, मी नेहमी म्हणतो हेल्थ इज अ रिच मॅन्स डिझीज. बरोबर, त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा टाईम कमी आहे, त्यांना वाटतं की नाही हेल्थ का क्या लगता. करेक्ट, तर आपण चांगलं खाऊया. बरोबर, सो दे आर नॉट ऑन इंस्टाग्राम, नॉन ऑफ दिस 40-45+ फ्रेंडली. बरोबर, सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळं मार्केटिंग, वी आर युझिंग मोर ऑफलाईन लीफलेट व्हाउचर. आम्ही मोठे मोठे जे मुंबईचे क्लब्स आहेत त्यांना पोस्टमध्ये व्हाउचर पाठवलेत. वाव, आता तुम्ही म्हणत लाईक व्हेरी लो टेक, बट दॅट इज वर्किंग, बिकॉज दे आर नॉट चेकिंग देअर फोन फॉर इंस्टाग्राम फेसबुक. बरोबर, बट मेल मध्ये आल्या वी गेट व्हाउचर्स एव्हरी डे परत आलेली, म्हणजे दे आर कमिंग बॅक कॅरिंग अ फिजिकल व्हाउचर. वाव, अँड कमिंग ग्रुप्स ऑफ लेडीज, ग्रुप्स ऑफ गाईज, ऑफिस वाले. सो यू हॅव टू अंडरस्टँड युअर टार्गेट मार्केट अँड मार्केट अकॉर्डिंगली. ब्लाइंडली तुम्ही करू नका, कारण बरेच लोक इंस्टाग्रामवर करायचं आहे, ह्याच्यावर करायचं आहे, कारण मी बघितलंय की ह्याचा जो रिस्पॉन्स रेट आहे, आणि जर तुम्ही नीट सब बरोबर नाही केलं, तुमचे पैसे अक्षरशः ओतत आहेत पण काही रिझल्ट येत नाही, आणि तुम्ही फ्रस्ट्रेट होतात, कारण तुम्हाला वाटतं की अरे इट्स एक क्लिकचा फक्त 1-2 रुपये, पण 200-500 लोकांनी क्लिक केलं पण तुम्हाला जर रिझल्ट नाही मिळाला तर काय फायदा आहे. अगदी, त्याच्याबद्दल आम्ही होर्डिंग घेतो किंवा न्यूजपेपर ऍड घेतो, 1.5-2 लाख खर्च होतात, पण आम्हाला रिक्वायर्ड रिस्पॉन्स आणि रिक्वायर्ड रिझल्ट येतो. बरोबर, सो डोंट गो फॉर मार्केटिंग मध्ये, माय एक्सपिरियन्स, डोंट गो जस्ट फॉर हे स्वस्त आहे.
करेक्ट. किंवा माझं 100 रुपये मध्ये आय कॅन पुट अ बजेट ऑफ 100. आय कॅन पुट करेक्ट. यू फर्स्ट आयडेंटिफाय तुमच्या बिझनेससाठी व्हॉट इज रिक्वायर्ड अँड गो अकॉर्डिंग. देन इफ यू नीड टू स्पेंड दॅट मच ऑन मार्केट, नीड टू स्पेंड 50,000 जर पाहिजे तर पाहिजे. आता फ्लायर जे आम्ही करतात किंवा व्हाउचर करतात, इट कॉस्ट मनी टू प्रिंट. होलोग्राम असतो, त्याच्यावर सिक्युरिटी फीचर आहे, कारण नाहीतर कुणी प्रिंट करून येणार व्हाउचर. प्रिंटर भरपूर आहेत मुंबईमध्ये, तो स्वतःच प्रिंट करून लोकांना देतो. सो वी हॅव गॉट मेनी सिक्युरिटी, कॉस्ट मनी, बट वी गेट द डिझायर्ड रिझल्ट. अदरवाइज स्पेंडिंग ओनली ऑन दिस इन्फ्लुएन्सर्स एंड ऑल. इवन एन इन्फ्लुएन्सर, इज इट द राईट इन्फ्लुएन्सर? करेक्ट. दॅट पर्सन हॅव्हिंग द रेविंग फॅन्स जे हॅज टू ट्रस्ट दॅट पर्सन टू लिसन टू हिम. बरोबर. आज मोदीने काय प्राईम मिनिस्टर मोदींनी काय म्हटलं तर लोक ऐकतात. करेक्ट. सलमान खाननी म्हटलं तर त्याचे फॅन इमिजिएटली ते करतात. करेक्ट. सचिन तेंडुलकर एकीकडे जेवायला गेला, सगळे जातात. ऍब्सोल्युटली. विराट कोहलीने ट्विट केलं की इकडचं हे पाव काहीतरी हे चांगलं होतं, सगळे तिकडे जाणार. सो get that kind of influence, who actually can influence. Influence. Not just the 5,000 followers. Correct. And blue ticket, and So, yeah, goshti bagala paaye, because a lot of entrepreneurs or people make that mistake. They are boosting their content and making Mark Zuckerberg more richer. Exactly, exactly. But फायदाच होत नाहीये. नाही सर, अमेझिंग पॉईंट तुम्ही मांडलाय. सर, जसं तुम्ही म्हणलात की प्रीमियम डायनिंग, तर यामध्ये हाऊ डीड यू स्टार्ट प्रीमियम डायनिंग? व्हॉट वॉज द नीड? काय तुम्ही बघितलं की नाही या लेगसीला आता प्रीमियम डायनिंगवर शिफ्ट व्हायला पाहिजे? कारण काय एक टाईम होता की किंवा एक बिलीफ असते की नाही स्वस्त आहे तरच लोक येतील जेवायला, किंवा जास्त लोक मिळतील बाबा असं. तर हे कसं तुम्ही माइंडसेट चेंज केला? काय झालं, बऱ्याच इव्हन बिफोर कोविड मी विचार करत होतो, आम्ही मुंबईमध्ये नवीन नवीन कामच ट्राय केले, चालले नाहीत, बंद करावं लागले. आणि हायवेवर तर आपण बघितलं ऑलरेडी एक्सपान्शन तर झालं होतं, पण शहरात वी आर नॉट एबल टू ट्रान्सलेट द ब्रँड. बराच विचार केला, हे केला ते केलं आणि इंट्रोस्पेक्शन केला, रिअलाइज की कामाचा जो प्राईस पॉईंट आहे आणि आजच्या तारखेला जे पर स्क्वेअर फूट डिमांड रेट आहे, इनफॅक्ट पुण्याला पण आपण जेव्हा बघतो रेस्टॉरंट रेंट आणि ह्याच्यावर, तर पुण्याचे रेट मुंबईसारखे सेम झाले पर स्क्वेअर फूट. बरोबर. तर ह्या ब्रँडला म्हणजे कामच मध्ये तुम्ही फक्त तेच 100 रुपये डोसा आणि हे घेऊन तुम्ही नाही परवडू शकता 300 रुपये स्क्वेअर फूटला. तर ते ऑलरेडी मनात होतं. बऱ्याच बाकीचे गोष्टी होते, वाटलं की चलो आपण एक दोन नवीन ब्रँड करूया. आपण एक दोन नवीन ब्रँड म्हणजे कामच नाही, वेगळेच ब्रँड केले. कोविड आला, कोविड मध्ये क्लाउड किचन केले, म्हटलं क्लाउड किचनचा क्रेज चालू आहे, तर एखाद रेस्टॉरंट जो होता त्याला कन्वर्ट करून क्लाउड किचन केलं, मल्टी ब्रँड केलं. त्याच्यात कामच नव्हतं, बाकीचे ब्रँड होतं. कारण त्यावेळी आम्ही साऊथ इंडियन कसं डिलिव्हर करणार हे चॅलेंज केलं नव्हतं. बरोबर. कारण साऊथ इंडियन जेव्हा तुम्ही करतात, जेव्हा आपण डिलिव्हरी करायचो, आम्हाला फार मोठा फटका पडला. बिकॉज तुम्ही विकताय 100 रुपयाला आणि जर तुम्ही कॉस्टिंग बघितलं तर जो केक बॅग आहे म्हणजे मोठा तुम्हाला डोसा किंवा पाठवला ते 9 रुपयाचा आहे. ओके. सांबार तुम्ही देताय स्पिल प्रूफ मध्ये तो 4.5 रुपयाचा आहे. म्हणजे हे तर फूड कॉस्ट वर पण फक्त पॅकेजिंग कॉस्ट. चटणीचं तुम्हाला बोल द्यायचं आहे ते तुमचे 2-3 रुपये त्याच्यात गेले. सो 9 रुपये, 4.5 रुपये, 3 रुपये ऑलरेडी झाले तुमचे 20 रुपये अंदाजे. बरोबर. नंतर तुमचं बटर पेपर, 2 टिश्यू, 1 स्पून आणि समजा त्यांनी इडली पण मागवलं तर इडलीचा आणखी कंटेनर किंवा बॉक्स तो पण तुम्ही 7 रुपये घ्या. असं करून तुमच्या 100 रुपयाच्या ऑर्डरमध्ये तुमचे 25 रुपये गेले फक्त पॅकेजिंग मध्ये. स्विगी झोमॅटोवाल्याला तुम्हाला 25% द्यायचं आहे, 30% द्यायचं आहे, तर तुमचे 100 रुपयावर 25 ते 30 रुपये गेले तिकडे. ऑलरेडी 55 रुपीज गेले आणि अजून मी फूड कॉस्टवर आलोच नाही. फूड कॉस्ट आहे 28-30%. जर 25% जरी बघाल की काय काय तुम्ही काय जुगाड बघाड केलं, 25 तुम्ही एकदम एफिशियंट आहे, 25% चला किती झालं, ऑलरेडी तुम्ही 75%ला पोहोचले. माय गॉड. 75%नंतर तुमचं स्टाफ कॉस्ट 15-18%, तुमचं लाईट कॉस्ट, तुमचा रेंट कसं तुम्हाला परवडेल? शक्यच नाही. आणि आम्ही ते फंडवाले नाही जे म्हणतात की अरे एवढे पैसे आपण बर्न करू आणि आपण आता लॉस मध्ये विकू नंतर प्रॉफिट कमवू. आमचे घरचे पैसे आहेत आणि माझे घरचे मीन्स ऑब्व्हियसली प्रॅक्टिकल. आणि आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड ब्रेकडाऊन जो तुम्ही सांगितलं फॉर न्यू और करंट रेस्टॉरंट वाले जे करतात आणि दे आर फेसिंग द सेम प्रॉब्लेम, दे आर फेसिंग एव्हरीबडी. जसं मी मार्केटिंग मध्ये आय एम आस्किंग माय रेस्टॉरंट, त्यांना हा सेमच प्रॉब्लेम आहे की हा एवढा कॉस्ट आहेच. सर गो अहेड, सॉरी.
सो सॉरी सो आय वॉज सेइंग दॅट त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की अरे वॉज दिस दिस डझंट सीम टू वर्क सो व्हॉट वी डू सो तेव्हा आम्ही तो पॅरलल ब्रँड जे ऑलरेडी केले होते ते केले बिकॉज पंजाबी हॅज गॉट हाय पीसी बिर्याणी हॅज गॉट व्हेरी हाय बिकॉज अगेन वन पॉट मील आहे तुम्ही 400 रुपये 450 रुपये बरोबर आणि एकच आयटम आहे एक कंटेनर आहे रायता दिलं बॅग पण छोटी आणि सो वी वर लाईक व्हेरी एनॅमर्ड की अरे करू ते करू ग्रास ऑलवेज दू ग्रीन ऑन द साइड हो गावत आहे ना दुसरं हमेशा तसं झालं तर सो आय वॉज लाईक अरे यार हे अच्छा हे अच्छा हे ठीक आहे कामच आपण करू पण हे याच्यात मोठा फ्युचर आहे आणि ते सगळं करता 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 आम्ही केलं आम्ही बऱ्याच वेळ केलं हे की आणि वी गॉट we got result to a large extent but that something was missing inside me you know I realized ki bas something is not happening and then over time we realized there was one inflection point where you know I was really introspecting during COVID and COVID gave everybody a lot of time to think absolutely because phone everybody knew ki bhai sab ghar mein to phone nahi aaye then me asas bolat hoto pan ek जनरल आपण कन्व्हर्स करत होतो मी इंट्रोस्पेक्शन पर करतो बरंच आम्ही एनिवे भरपूर वाचतो तेव्हा पण मी वाचत होतो वेन एव्हर आय वॉज नॉट सीइंग दॅट कॉफिन डान्स का व्हिडिओ तेव्हा मी वाचत होतो सो त्याच्यानंतर मी असं म्हटलं पाहिजे आम्ही यु नो नोबडी एल्स इज अ इन्स्टिट्यूशन आहे साऊथ इंडियन प्लेअर वी ऑब्व्हियसली नो समथिंग बट वी आर नॉट युझिंग इट अँड वाय इज इट यु नो सम ऑफ द बुक्स आर आय सेड वाय इज इट दॅट अ गाय सेलिंग कॉफी is able to sell that same coffee and very frankly I find their coffee and exactly. kadhis nahi piyu american chain la kadhis nahi kadhis tumhi tumche paise tar barbad hotil varna tumhala sir bida kutle indian chain la nahi piyu shakat naav nahi ghenar pan so but american chain la nakki and the coffee pan evada maha ki mala digest hot nahi mala asa maybe lokanna te fad aahe kiwa they just like people again and again calling out their names yeah I have no idea so there's something there but I said boss par to karto hai to us madhe char itri formula marla hai tumhi so there are signs what is he got that is able for him to sell coffee which is a commoditized product at super premium barabar so then I was introspecting and I said you know what this thing that thing काय करायचं काय नाही अँड दॅट्स वेन द आयडिया फॉर कामस लेगसी काइंड ऑफ वॉज ऑलरेडी ऑल द टाइम देअर इट डिंट हॅपन इन वन डे यु नो सगळ्या गोष्टी एक दिवस नाही मला आधी करायचं होतं पण मी घाबरत होतो ऑलरेडी एक स्ट्रीम आहे नाही चाललं काय कसं करणार काय पण तो मला वेळ मिळाला त्यावेळी अँड तोच जो क्लाउड किचन होता ते म्हणलं सर चल बंद करूया अँड लेट्स डू द पायलट अँड दॅट वॉज द फर्स्ट कामच लेगसी विच वेंट व्हायरल ऑल्सो ऑल वेंट जस्ट एक्सप्लोरेड ॲट भांडो अँड आय रिमेंबर की माझा आर्किटेक्ट होता तो आला होता तेव्हा आणि म्हटलं मी म्हटलं असं असं कॉन्सेप्ट आहे ते तो असं सरप्राईज झाला असं बघतो असं बघतोय मी म्हटलं क्या होया त्याचं नाव अभिनय क्या होया सर इतना खर्चा करना है क्या सो मतलब रिअली करना है क्या तर मी म्हटलं अभिनव इस आय वॉन्ट नो कॉम्प्रोमाइज आय वॉन्ट एक्झॅक्टली बॉस एव्हरीथिंग आय वॉन्ट आय डोंट वॉन्ट एनी प्लास्टिक बिकॉज ही वॉज टेलिंग मी मुझे लकड़ी का है ना सर पीओपी में करेंगे सस्ता हो जाएगा ऐसे नहीं मतलब करो लकड़ा आई वॉन्ट रियल वुड आई वॉन्ट इट कार्व आई वॉन्ट इट सो दैट्स व्हाई लाइक शॉर्ट लाइक सर इतना सर बहुत खर्चा सर सच में करना है सर so because till then the commerce on the highway that you see is in a modernized low cost I wouldn't say correct, low cost correct. But it's an everyday format but that is for those people yeah, like, the people who can afford that yeah, correct yeah. correct so he was in like so yeah, that's what happens in the thinking gap between any entrepreneur and the team tumhala team la pan sobat ghyaycha hai exactly so then I had to keep meeting with the team mi tara samjavla ki hyachat he farak aahe tyachat ani legacy madhe he farak aahe hyachat he farak aahe ikade ami standard uniform t-shirt ani he aahe ikade in the proper south indian attire tyachat pan amhala bharpur amhala shikshan shikayla bhetlo karan jo first hour hote mall cha aat hoto barobar ani maji ti marketing ali maja kay thala मी एकदा जेवत होतो आणि वी आर प्लॅनिंग की सर्व्हिस कसं करायचं मी म्हटलं आपण ऑथेंटिक केळ्याच्या पत्त्यावरच देणार अमेझिंग अरे सर ही तो आहे सर सब चीप केटर देते सर टीमचं कसं विचार एक्झॅक्टली इतना खर्चा की टी होतो म्हटलं नाही विल डू इट विल यू आर शोईंग वी आर सो ऑथेंटिक दॅट यू आर गेटिंग द ऑथेंटिक डायनिंग एक्सपिरियन्स इन अ अपमार्केट करेक्ट 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 ठीक आहे
आता बाई केळाचे पत्ते कोण देणार आता रोज, कारण हे केटर काय करतात ते बल्क मध्ये आणतात, भात गई भात गई नंतर रोजच्या रोज कोण देणार आणि ते कापत कोण बसणार ते असं तसं. सो दॅट वॉज वन बॉटल नेक. देन अनदर थिंग दॅट हॅपन्ड, आधी आम्ही ते साऊथची साडी वगैरे केलं होतं, जेंट्स लुंगी तर ठीक आहे ते वेलक्रोवाले लुंगी भेटतात ते इझी होतं, पण हे बायकांचं साडी ठीक आहे, साडी बिरी सगळं एकदम वेंट व्हेरी वेल. वेन यू ओपनिंग द सेकंड आउटलेट सी आय सेड नो आय वॉन्ट दॅट फ्रॉक टाईप ना, ते फ्रॉक टाईप आणि खालचं बरं नाही नाही सर वो इसे वो ते कुठलं मूवी होतं श्रीदेवीचं मूवी होतं ती मॅड असते कमल हसन पण आहे त्याच्यात बरोबर 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 मूवी आहे आय सीन बी फॉरगेटिंग मूवी स्टुडिओ फॉर सम रीझन एनी समथिंग एनी सो साधन सुद्धा असं काहीतरी आहे पण एनी दॅट यू अंडरस्टूड द मूवी. सो गुगल करना गुगल करना हा हा. सो ते श्रीदेवी कमल हसन गुगल कर आम्ही कॉमेंट्स मध्ये लिहू शकतो आन्सर कैफ यू नो द मूवी सो विल गेट मोर पीपल टू कॉमेंट. सो त्या मूवी मध्ये ती म्हणजे सर ती मॅड आणि ते नॉर्मली ते छोटी मुलं जे मोठे ओपन कल्चर मॅनेजमेंट लेसन दॅट बस यू वॉइस आउट व्हॉट यू वांट, जो करना है वो तो करेंगे लेकिन दिल में मत रखो, यू कैन एटलीस्ट चैल विल एक्सचेंज आइडिया. म्हटलं युअर मिस्टेक एंड दिस दॅट. देन माय मम्मी तिला म्हटलं अरे बाबा आय टोल्ड आय सेड सो हनी एंड सेड अरे आप जो सोच रहे हो ना उधर भांडुप में उधर वो मॉल के अंदर है तो बाथरूम बड़ा है, ये स्टैंड अलोन आउटलेट है, ये इतना छोटे बाथरूम में आप कैसे वो सारे बराबर है. ये आपका पॉइंट आपका I said, this is easy for them to wear and change in the this is because this is an office building. Correct. There is no like common washroom to go and soon, you know, adjust karo nahi aala. So many things, you think something but you have to keep changing and ideating. Sometimes even things that work because it may not work on the ground. Barabar. So in Bandu, we still have a sari, of course, we'll be changing that at some point. But here we went one step other way because we learned something new. Correct. So that's how this Kamath's legacy ka branding, marketing is totally different and it's doing exceedingly well. We have 7 outlets planned in Mumbai alone. Mm-hmm. We have a plan for Pune as well, mm-hmm. many other cities. So we realized that we have to go up market. Mm-hmm. Then only, so I made this like the coffee chain that I was mentioning. Right. In the premium segment, mm-hmm. you'll be proud that our restaurant made एकही नॉर्थ इंडियन आयटम नाही. वाव. आम्ही करणार तर विल बी द बेस्ट इन व्हॉट वी डू, बेस्ट ऑथेंटिक ऑथेंटिक. एकही नॉर्थ इंडियनची आयटम नाही आहे आमच्याकडे, चहा सुद्धा नाही आहे कारण साऊथ मध्ये फक्त कॉफी चालतं. वी हॅव द बेस्ट फिल्टर्ड कॉफी. यू आर कमिंग टू साऊथ इंडियन रेस्टॉरंट कम टू ड्रिंक फिल्टर कॉफी. वी डोंट इवन हॅव दॅट इन्स्टंट कॉफी एन ऑल. ऍब्सोल्युटली वी हॅव ऑथेंटिक फिल्टर्ड कॉफी, प्रॉपर ब्रुईंग हे रोज तो 2 वेळा ब्रू होतो हे होतो. वी हॅव मेड एव्हरीथिंग आणि पीपल आर enjoying it so much. They say, yaar, yehi sachi taste. So, you know, you need a little bit. And then coming to the main part. Okay, that name of the movie is Sadma. Sadma. Okay, I guess comments mein liye chahiye. Yes. I don't know. And main part coming to that but is... But काम करता करता तुमची टीम तुम्हाला सारखा सदमा देत असतो. सदमा देत असतो. सदमे रोज लागत असतो. मालक म्हणजे कुठला आज सदमा भेटेल, कोण सदमा मध्ये घालेल आणि कुणाला सदमा मध्ये काढायचं आहे. हो, कधी कधी आमचा स्टाफ सदम्यामध्ये असतो, आराम करतो एकदम, त्याला कधी कधी हलवा लागतो, भाई निकलो अभी सदमे से बाहर, आय एम हियर. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. तर बघ, हे सगळं केल्यावर सर हाऊ वॉज द ऍक्सेप्टन्स फ्रॉम द क्लायंट, हाऊ वॉज दॅट पार्ट? द फर्स्ट 3-4 मंथ्स वॉज लाईक लॉट ऑफ टेन्शन. And you know, despite having such a good brand and marketing and starting la so good was a pota yaar evde loka yetas nahi jo yaitsa to kya kya baat hai. ha are badhiya yaar hamare isme ko navi mumbai mein ko nahi idhar ko main matla re crazy ye to chalu de adi chal nahi kya karecha. But you know, it's like that, you have to just stick with it. I remember I was like in between, I was like, shit, have I like really made some kind of mistake or you know, my god, like manje you know, was I wrong type? Can I? Because you feel... And then the clock is ticking. You know, pressure. Yeah. And I'm like, oh shit. But, you know, it all worked out in the end. So amazing. You have to stick with it. You have to just... Amazing. You have to have faith. Absolutely. Many people didn't have faith. They're like, hey, sir, I was... Sir, abhi aisa kar, sir, aisa karte hai, wo. I said, let's... And the rest has this history. Insane. Amazing. Sir, जसं तुम्ही आता डिफाईन केलं की एक रिस्क टेकिंग ॲबिलिटी पाहिजे एका ऑन्टरप्रेनरमध्ये, की ठीक आहे
तुम्हाला माहिती आहे की चल कदाचित आपण रॉंग जाऊ शकतो, पण एक आपल्यामध्ये तो एक वॉन्ट असतो की नाही, आयदर लेट मी हिट द मार्क ॲट वन्स, लेट मी डू वॉट आय हॅव, लेट मी डू वॉट माय विजन इज. तर या रिस्क टेकिंग कपॅबिलिटी आणि या चॅलेंज फेसिंग कपॅबिलिटीच्या बाबतीत थोडंसं आमच्या व्ह्यूअर्सना सांगा. इट्स अ फॅन्टॅस्टिक क्वेश्चन बिकॉज आय विल टेल यू, आय वॉज सो फेड अप ऑफ डुईंग वॉट एव्हरीबडी एल्स वॉन्टेड दॅट आय सेड यू नो, आय एम नॉट गोइंग टू लिसन टू एनीबडी. करेक्ट. आय एम जस्ट गोइंग टू डू इट माय वे. सो कामस लेगेसी इज ॲब्सोल्युटली माय वे, वेअर आय हॅड नो बिझनेस. सो जसं वेन यू डुईंग कामस, नो, ते मेदू वडा करायला फार कठीण आहे बिकॉज यू हॅव टू लॉट ऑफ स्किल टू मेक दॅट रिंग. सो आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही मैसूर बोंदा करूया, मँगलोर बोंदा, मैसूर बोंदा, इट द सेम लाईक मेदू वडा, ओनली इन अ राऊंड फॉर्म. राऊंड फॉर्म. हाऊ कॅन यू, हे कामच आहे, मेदू वडा नाही मिळेल असून होल नाही. सो समटाईम्स द ब्रँड हॅज ओन बॅगेजेस. आय मीन दिस इज वन स्मॉल एक्झाम्पल. करेक्ट करेक्ट. इव्हन वाय लोक म्हणतात अरे आप कामच कोई अपग्रेड क्यों नाही किया, अरे कामच पीपल आर एक्सपेक्टिंग द पर्टिक्युलर प्राइस नाही. राईट. जेव्हा ते लेगसीला यायचे बरेच लोक मेन्यू बघून आणि प्राइस बघून यु नो अरे खरं कामच आहे का, कधी कधी उठून जायचे की अरे, किंवा बिल दिल्यानंतर अरे बापरे, तर यु नो स्टिकर शॉक जे म्हणतात की यू केम इन थिंकिंग अरे यू ओ माय गॉड एवढं. सो दॅट ऑल्सो आय हॅव सीन हॅपन यु नो. बट अँड द मिस्टेक वॉज अगेन कम्युनिकेशन बिकॉज वी I mean, they can see it looks very different from a normal. And there's a menu card. Yeah, and the girl is dressed in a sari compared to a normal thing. So, but still, you know, they're so used to. This is like, what do you say now? The brand has always the plus and the minus. It's a balance sheet. The assets are there. The liabilities are there. So, the asset of the brand, the recognition and this thing became a little bit of a liability from a marketing. But because we were trying to do something outside of the thing. Correct. So, that's why we did Kama's Legacy. Okay, and kept it different. And well, sorry, your question was taking risks and believing in yourself. Ani evda veli mi are chalo, I had lost money in the past listening to other people, sometimes team members, sometimes some other thing are so. So I mean, not all the time, but obviously I do it my way, but this correct. Time I know abhi main mera hi karunga, mera hi karunga. Correct. You know, kisi ka sunna nahi hai. Correct. But that's when the little bit I said na pota tera gudgud hai. Barabar. Okay, see, while making it to aap paisa kharcha kar rahe ho, to koi and you are the king. Yeah. But jab paisa kharcha karna bahut easy hai, kamane ke liye jaan nahi hai. Exactly. So in that 3-5 months where it was, you know, like okay, just like there catching up, it was like chal bhi raha hai, you know, there were plus and minuses. So one amazing thing for your viewers that I can definitely suggest is you know, Charles Bukowski, you can hear it on YouTube, and it says go all the way. You know, so if you're not going to go all the way, don't even try. You know, it might mean this, it might mean that. It's a very inspiring poem. And if you hear it with it, it also has an Interstellar version. So the music in the back. It's an amazing thing. That there's something that inspires, which you always keep. Absolutely. Because, you know, an entrepreneur's journey is very lonely. Because, exactly. You know, your team is always looking to you for all the answers until something goes wrong. Then they say, "Arey, sir, mere pehle hi pata tha." Perfect. Okay, to paranta sir. To paranta sagla baro hai. पण जेव्हा सर मी तुम्हाला सांगितलं सर मला असं वाटलं होतं, तर गप्प का बसला होता तू. सो असं होतं, इट्स अ व्हेरी लोनली जर्नी. अँड ठीक आहे, यू गेट द क्रेडिट ऑल्सो, बट वेन थिंग्स हिट द सीलिंग, देन यू हॅव टू स्टँड इन फ्रंट अँड टेक द बुलेट्स ऑल्सो अँड द बिग्स. सो दॅट टाइम दॅट पिरियड यू नीड दॅट लिटल बिट मोटिवेशन. यू हॅव टू हिअर दीज थिंग, you have to immerse yourself in books or in some hobby or something. Correct. To little bit, I wouldn't say take your mind off it, because nothing really takes obviously your mind off it. Yeah. Everything is your baby. And that's what you're running for. That's what you're waking up for. Nah? So, you know, but you have to like this. So, tewa mi hai, adhi pan hai kai cho. But she kai kai she thara vik goshti hai, jim mala te, tya vede mi karto jewa mala maithi hai ki na ta hai hai ki, you know, I have to take that jump or I have to digest it or absorb it. Exactly. So like तो 70 मिनिट वाला जो शाहरुख खानचा स्पीच आहे चकदे मध्ये, समटाइम्स आय गेट डाउन, आय हियर टू दॅट, की आता दिस इज द युअर ओनली चान्स, दिस इज द वे यू कॅन पुश इट, यू हॅव टू टेक इट, अमेझिंग अमेझिंग सर.
what are the future plans of Vets Kamat आणि सगळं रेस्टॉरंट्स अँड प्रीमियम एव्हरीथिंग, व्हॉट कॅन आवर व्ह्यूअर्स एक्सपेक्ट पुढे जाऊन, काय काय आम्ही बघायला मिळणार आहे? मला यू आर गोइंग टू सी अ लॉट मोर कामत्स लेगसीज, यू गोइंग टू सी अ लॉट मोर ऑफ खास कामत्स, ऑफ कोर्स इज ऑलरेडी देयर, यू विल बी सीइंग सम ऑफ दैट एज वेल, एंड विट्स ऑलरेडी इज क्वाइट एस्टैब्लिश्ड, सो वी कीप एडिंग फ्यू विट्स ऑन लीजेस और ऑन मैनेजमेंट कॉन्ट्रैक्ट, बट आई थिंक कामत्स लेगसी हैज अ ट्रेमेंडस पोटेंशियल बिकॉज अनलाइक एनीबडी एल्स, like I said, I realized ki God has given me a gift. I'm so gifted, we are so innovative in South Indian food. The packaging that we have developed today for dosa, people have gone mad. It comes in a proper dosa box, a dosa like a, right, looks like a pizza, right, box, it's folded in a particular way, yeah, so dosa comes crispy to you. Wow. We have developed technique to keep the dosa crispy for up to 40 minutes. Wow. I was challenged on this. Wow. Just they were somebody from online food sale had come, he said are aap aisa hi boli de rahe, ha main bola mat bhai to bed to ha to bed, hum log we were discussing the contract and all that, no, so I ordered one dosa and said dekho abhi time dekho, it was still you know 6:55 ha in the evening, and we had this thing udai rakha, it was we are sitting in the AC in the restaurant really on at 7:20 or 7:25, main bola aadha ghanta ho gaya chalega, bola ha sir chalega aadha, we opened it, he had it, he was shocked. Wow. He said kaise kya aapne, main bola jadugar ko jadoo ka secret mat puch, aise tere ko khane se matlab hai, kaise banane se matlab, correct, khane se matlab, so he got so happy, then he said sir, then we were discussing, I said mujhe ye karna hai ki agar aapka dosa crispy nahi raha, and this is the first, by the way, nobody else knows this, this will be a first for your channel, or I don't know when this show is releasing, but whenever, it will be probably a first before we announce it, if your dosa doesn't come crispy to you, I'll give you a full refund. Wow. I ate the dosa, no problem. Full refund. That's the challenge, viewers. That's your challenge. Yeah. Done. Okay. So, and since our marketing mein hi, ke field mein, yes, expertise hai. So, these are the USPs or the confidence when you give marketing, we are the best or we are, generic karke matlab. Generic mein karo. You are saying it's my USP, then you stick to your USP. Correct. So, we are planning that. That boss, order your dosa, it will come crispy to you. That's our guarantee. And if it's not, but the dosa is on free from us. Chalo. And we're actually marketing that in our online thing. Because after that guy had, I will show you the message also after the show. You must see his message. He took, I packed one more for him. Yeah. I packed one because he said, my wife doesn't order dosa because I said, usko bhi leke ja. And from that meeting, then he went all the way. He messaged me night at 12:30. So my wife, my daughter, my sister, sabko they are blown away. They said, abhi idhar se mango. Amazing. Amazing. Of course, I'm sure after this show, there'll be many people. There'll be definitely a lot of orders. Competitors coming. Yeah, but competitors coming to my restaurant, why not karta kaise? Yes. Yeah, a lot of orders also are coming. Yeah. And if you find your dosa crispy, you have to just comment crispy Kamat. Yeah. And Kamat's be the best. Yeah. Yeah, we can put in that. Sure. That much they can do for us. Sure. Absolutely. So, तुमची पर्सनल लाईफ, पर्सनल लीडरशिप स्टाईल तर खूपच अमेझिंग आहे. आणि सो हाऊ इज दिस जर्नी शेप्ड यू? कारण का काय, बीइंग थर्ड जनरेशन, मेन हा प्रश्न असा आहे की मध्ये टॉपिक असतात खूप नेपोटिझम आणि ह्या आणि त्या, की नाही बाबा सगळं आहे आपल्याकडे, तरी मग करणं किती सोपं असेल, असे प्रश्न खूप येतात, जे म्हणणारे असतात ते म्हणतात. तर हाऊ डू यू डील विथ दिस? नाही, आय मीन ठीक आहे, असे बोलणारे बोलतात, बीइंग ऑन सोशल मीडिया यू नो मोर देन एनीथिंग, कमेंट करणे वाले तो कमेंट करते ही है. जिसने देखिए, आई रेड वन वेरी गुड कोट, इट ऑलवेज सेड द पीपल हु आर अबव यू आर नॉट टॉकिंग अबाउट यू. करेक्ट. जो आपसे बड़ा है, ऊपर है, जो भी है, वो आपके बारे में बात ही नहीं कर रहा है. एग्जैक्टली. आप बड़े लोगों की बात कर रहे हैं. सो ठीक है भाई, छोड़ दो बात करने वाले, बात तो वो गाना है, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो इन बातों को, कहीं बीत न जाए, रहना तसच है. अमेजिंग 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 सर. आपच्या जे व्ह्यूअर्स आहेत ज्यांना आपल्या खास अकॅडमीमध्ये कदाचित इंटरेस्ट होईल आता या आपला पीस बघून, त्यानंतर आपल्या कामत रेस्टॉरंट आणि इंडस्ट्रीमध्ये, किंवा असे खूप ऑन्टरप्रेनर्स आहेत ज्यांना रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये यायचं, तर त्यांना तुमचा काय मेसेज असेल की काय, व्हॉट आर द डूज डोंट्स, काय रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स आजकाल सगळे जनरेशन वर्ड्स आहेत, तर हे काय असायला पाहिजे, ते काय मेसेज असेल तुमचा?
मी नक्कीच म्हणणार, आधी तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे कुठल्या प्रकारचे कोर्सेससाठी किंवा माहितीसाठी इंजिनिअरिंग, तर नक्कीच आमच्या वेबसाईट kamasinghe.com जावा, तुम्हाला माहिती पडेल. यू कॅन गेट लॉट ऑफ मोर इन्फॉर्मेशन विच विल एज्युकेट यू. ऑब्व्हियसली ह्यांचे आणि माझे वेगवेगळे व्हिडिओज नक्कीच बघा. ॲब्सोल्युटली, बट मेसेज मी असं देणार की डू व्हॉट यू यू नो यू आर दी दिस जनरेशन इज अन अमेझिंग चान्स ऑपॉर्च्युनिटी टू डू व्हॉट दे वॉन्ट टू डू. करेक्ट. ते डोंट लेट इट गो टू युअर हेड. आय डोंट टेल मी व्हॉट असं नाही. डू इट मन से व्हॉट यू आर डुईंग, डू इट दिल से, डू इट द बेस्ट. आम्हाला तेवढी आणि आमच्या आधीच्या जनरेशनला पण एवढी संधी नव्हती, एवढी ऑपॉर्च्युनिटी नव्हती, चान्स नव्हता, तो टाईपचा माइंडसेट नव्हता. म्हणजे आज जसं माझी मुलं आहेत, माझी माय सन इज ओनली 9 अँड माय डॉटर 6, पण तरी त्यांचा जेवढा एक्सपोजर आहे ज्या गोष्टी ते बोलतात जे आम्हाला माहीत पण नव्हतं जो मोठे झाले. सो अशा गोष्टी अशा वातावरणामध्ये दे आर ग्रोईंग अप, दे शूड टेक फुल ॲडव्हान्टेज ऑफ इट. अँड यू डोंट नीड एनिथिंग एक्सेप्ट युअर ओन इंटरेस्ट अँड कमिटमेंट. करेक्ट. दॅट इज व्हॉट लॅक्स. म्हणजे थोडं करतात, फ्रस्ट्रेट होतात, सोडून देतात. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सांगू, मी हे करताना करताना मला 7 वर्ष लागले लाईक टू रिअली रीच नाव. आय मीन आय हॅव बीन डूइंग दिस साऊथ इंडियन थिंग अँड आय मेड लेगसी आफ्टर 10 इयर्स. अमेझिंग. सो इट इज नॉट लोक अरे यार 3 महिने गेले कुछ 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 ट्रॅक्शन नाही मिळत आहे, सोचा कुछ और कर लो. अरे म्हणजे काय एवढी तुझी कमिटमेंट. सो तेच झालं ना, ट्रेंड जगतायत लोक. लोकांना माहित आहे ट्रेंड हा थोड्या दिवसांसाठीच असतो, पण लेगसी इज फॉर लॉंग. अगदी बरोबर म्हणताय तुम्ही की ट्रेंड नका फॉलो करू. आपण ते तसं तसं असतं ना, आता तो व्हिडिओ ट्रेंड होतोय तेच सगळे कॉपी करतात. सो माय माय डॉटर इज टेल मी की पापा पापा यू हेट ब्लॅक ना, यू हेट ब्लॅक ना. माय वाईफ वन्स टोल्ड मी यू वॉन्ट अ ब्लॅक शर्ट. आय सेड आय डोंट वॉन्ट, कारण कुठल्या पार्टीमध्ये सगळे ब्लॅक शर्ट घालून फिरतात. अरे मला ब्लॅक शर्ट नको, आय डोंट बी सीन लाईक एव्हरीबडी एल्स. बरोबर. So you have to be serious about what you want. And this is a uniform, by the way. This is what I wear every day. And I don't amazing. Amazing. So he wears a Bajaj Auto car shirt every day. Yes. So inspired by him, I said, boss, yes. You have to live the thing. Yeah. Then wow. Of course, if you see the movie Prestige and all also, this, it's always the same thing. Boss, tumhis nahi karta, tumhi te jagu nahi shakat. You can't be that thing. सर एकदा ही सायकोलॉजी की सांगा आमच्या व्ह्युअर्ससाठी, कारण का आमच्या व्ह्युअर्सना नाही माहिती हे द टी शर्ट अँड वेअरिंग द युनिफॉर्म की लाईक वन फॉर ऑल, ऑल फॉर वन प्रिन्सिपल. दे डोंट नो. सी वाय इज आर्मी रिस्पेक्टेड, वाय इज शाळेमध्ये कसं तुम्हाला असतं. सम पीपल स्टार्टिंग मध्ये वेन वी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेड दिस इवन एट एचओ, कारण एचओ वाला नेहमी वाटतं युनिट केले ठीक आहे लागू नाही होत आहे. सो आय सेड वॉज वन सेकंड, दॅट गाय इज वर्किंग 6 days अ वीक. You are sitting nicely, you are in the AC or okay, take care of it, but you also have to wear the uniform. Correct. And we all are in it together. So it was about, as you said, all for one, one for all, point number one. It's about getting them on the same page that, boss, we are also with you. We are also doing the similar things. Correct. And if you can't be that thing, how can you ask compliance for anybody else? Amazing. So I started it. Of course, I used to also wear a kind of uniform earlier, which was like a blue shirt and this thing. Because that was like, but then I know, boss, let's have proper uniform and let's have it. And I think, that has made a huge difference in the team. One or two had told, kare nahi humne, I said, theek hai, karna hai to raho, nahi to boss, mat, no problem. If you feel you're not one of us. Correct. Then no problem. Barabar. So even a badge, this badge has got a proper thing. Like it's like copied from army and police. Wow. It's got a star system. Depending on your seniority. Okay. Of course, they only a 5-star nahi hai. Barabar. But 1-star, 2-star. So lokana aspiration to hai, sir, maybe ek din 3-star banunga. Right. So mere ko bhi sir 5-star hai. And again, it's like school, right? Absolutely. Your prefect used to wear either a blazer or that cord. Yeah. Or some special badge. Yeah. Tie or kaitri extra badge. Asin. And that's our size is hanging. Lokana vartta na, meepan prefect. Special. Feeling special. Feeling special. Feeling special. If you're not going to give them a little bit more recognition, reward. Exactly. So the uniform shows that we're all one and the hierarchy is maintained through the badge. Amazing. Sir, I've seen this in McDonald's the other day. Then just start. Yes. So the manager was ordering. I just was waiting for the order. I just noticed that there are stars and there are actual stars like army. Oh. I was like, what are these? नाही माझं रेटिंग आहे म्हणे, याच्यावर माझं प्रमोशन डिपेंडेड आहे आणि याच्यावर माझा परफॉर्मन्स अप्रेशल होता. आय वॉज लाईक वाव. सो दे लिंक आहेत ना. एक्झॅक्टली. देव गॉन सो डिटेल्ड. सो आय थिंक वी हॅव अ लॉट टू लर्न. पण सर आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही आज काय बोलतायवर आलात आणि आपण या विषयाला पहिल्यांदाच काय बोलतायवर आम्ही असा हा विषय मांडला आहे आपण
हॉटेल इंडस्ट्रीचा, रेस्टॉरंटचा, आणि आमच्या व्ह्यूअर्सना खूप छान लर्निंग मिळालं यासाठी. पण आपण आपल्याला आम्हाला अजून तुमच्याशी बोलायला आवडेल, पण वेळेची खंत असल्यामुळे तर वील हॅव टू स्टॉप इट हिअर. पण पुढे जाऊन आम्हाला हेच एक्सपेक्टेड आहे की तुमच्याबरोबर आम्हाला अजून एक एपिसोड मिळावा, तो आपण एखादा टॉपिक स्पेंट्रिक करू आपण, जसं हा जेनेरिक होता. इनोव्हेशन एक्झॅक्टली, दोन पेटंट आहेत आपण राईट, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. तर सर फक्त एकदा आमच्या व्ह्यूअर्ससाठी सांगाल की काय बोलता याला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा. नक्की, काय बोलता याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स आणि डिस्क्रिप्शन मध्ये काही ना काहीतरी नक्कीच लिहा. ऍब्सोल्युटली, तुम्हालाही काही प्रश्न असतील तुम्ही प्लीज आमच्या कमेंट्समध्ये लिहा, आम्ही मॅक्सिमम सरांकडनं आन्सर करायचा प्रयत्न करू. आणि काय बोलताय वरनं, जर सरांनाही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही मेक शुअर करू की सगळ्या कमेंट्स सरांना पोहोचतील. तर थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सर, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू.